हा नमस्कार मित्र सुप्रभात आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यान सव्वीसाव्या व्याख्यानात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ मराठी साहित्यिक कवी गीतकार पद्मश्री श्री नाधव महानोर आपल्याला लाभलेले आहे ला या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो असा हिरव्या बोलीचा शब्द लिहिणारे शब्दांचे किमयागार अस्सल मातीतून उगवणाऱ्या भावविश्वाला आपल्या लेखणीने अजरामर करणारे गीतकार म्हणून नाधो महानोर सर ओळखले जातात मी महाविद्यालयाच्या वतीनं सर्वप्रथम शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करतो व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी संस्थेच्या एकूण कामाबद्दल व स्वर्गीय वाना बेडेकर व्याख्यान मारेची परंपरा व भूमिका अगदी थोडक्यात विषद करतो विद्याप्रसारक मंडळाचे ठाण्यातील सांस्कृतिक अवकाशात मोठे योगदान आहे या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी मोठ्या तन्मयतेने स्वर्गीय डॉक्टर बेडेकरांनी काम केले शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे उणे पडो नेदावे कोणी एकाशी या समर्थवाणीला अनुलक्षून स्वर्गीय डॉक्टर वाणा बेडेकर यांचे जीवन होय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैचारिक मंथन होण्यासाठी व विचार प्रक्रियेला नवी दिशा देण्यासाठी जोशी बेडेकर महाविद्यालयाने ही व्याख्यानमाला निरंतर चालू ठेवलेली आहे या व्याख्यानमालेचे आज सव्वीसवे पुष्प विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक पालक या सर्वांना एकत्रितपणे ज्ञानदानाच्या क्षेत्रात ऊर्जस्वल विचारांचा नवा नवासा देण्यासाठी आजपर्यंत या व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक व्याख्याते वक्ते सामाजिक कार्यकर्ते आपल्याला लाभलेले आहेत ला त्यामध्ये तत्वज्ञ शुभदा जोशी ज्येष्ठ संस्कृत विद्वान प्रभाकर आपटे लोकमान्य टिळकांचा वसा ने, पुढे नेणारे डॉक्टर दीपक टिळक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निलिमा मिश्रा श्री युद्ध भरत वाटवानी तसेच सीड मदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपरे पद्मश्री गणेश देवी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे तसेच पद्मश्री डॉक्टर बाबा आमटे व सौ पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व सौ मंदाकिनी आमटे यांनी आपले विचार या व्याख्यान व्याख्यानमाले मांडलेले आहेत याच ऊर्जस्वल श्रंखलेमध्ये मराठी साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठित असं नाव म्हणजे नादो महानोर सर आज आपणाशी आपल्या कवितेचा प्रवास उलगडवून दाखणार आहे या भुईला या नभाने चैतन्याचे दान देणारा कवी झोधळ्याला चांदणं लगडवून टाकणारा कवी ते थेट मराठी चित्रपटांना अविक गोडीची गीते लिहून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करणारे कवी म्हणून नाधो महानोर सर ओळखल्या जातात मी या प्रसंगी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं डॉक्टर सुचित्रा नाईक त्यांच स्वागत आजचे आपले विशेष माननीय पाहुणे पद्मश्री नाधो महानोर यांचे सर्वप्रथम मी आभार मानते आपल्या ह्या उपक्रमाविषयी धर्माधिकारी सर बोललेले आहेत त्यामुळे त्यात अधिक न जाता काय दृष्टीने ही मालिका चालवली जाते त्याबद्दल फक्त आहे की शिक्षणासाठी कटिबद्ध असलेली विद्याप्रसारक मंडळ ही संस्था ठाण्यातली अत्यंत अग्रगण्य अशी संस्था आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेली घेतलेलं विद्यासंकुल आज आपलं हात जोडून स्वागत करतंय सर कसं आहे की आपल्या सारखे सकारात्मक उदाहरण ही आमच्या विद्यार्थ्यांपुढे ठेवावीत आणि ज्याच्यातनं आपलं आपण नैसर्गिक शिक्षण म्हणतो असं त्यांचं शिक्षण व्हावं अशा इच्छेने आणि अशा असा मानस ठेवून आपण असे अनेक उपक्रम घेत असतो त्यातलं स्वर्गीय वाना बेडेकर व्याख्यानमाला हा एक उपक्रम आहे महानोर सरांचं एकूणच व्यक्तिमत्व बघता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैस मला खर तर अत्यंत थक्क करतो ते एकीकडे सांसद आहेत एकीकडे शेतकरी आहेत ते नट आहेत त्याच्यानंतर ते, ते अत्यंत उत्तम सादरीकरण करणारे आहेत ते सतत दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे आहेत ते कथाकार आहेत हे सगळं बघता मला असं वाटत की असे महान समाजनेते असतात प्रतिभाशाली लोक असतात पण हे सगळे गुण एकाठाई एकवटलेले बघताना मला खरोखरच थक्क व्हायला होत आता जी तरुण मंडळी आहेत जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचाच साहित्यिक आणि सांस्कृतिक पिंड घडवण्यात जे काही अग्रणी लोक होते त्यातलं ग्रामीण ह्याच्याविषयी भाष्य करणारे महानोर सर यांचा एक फार मोठा वाटा आहे खूप पूर्वी मी तुमच्यासारखी विद्यार्थिनी असताना मराठी साहित्य संमेलनात होते आणि काय आम्हाला सगळे पाहुणे वाटून दिलेले होते आणि सुदैवानी माझं सुदैव असं की महानोर सरांचं स्वागत करण्यासाठी तेव्हा मी होते आणि तेव्हा ज्या रुजुतेनी ते, रुजुते ते आम्हा विद्यार्थ्यांशी बोलत होते आमच्यात मिसळत होते आम्हाला एनकरेज करत होते असं कुठल्याही क्षणी वाटत नव्हतं की आपण कुणा आमदाराशी बोलतोय आपण कुणा अत्यंत मोठ्या कवीशी बोलतोय असं अजिबात वाटत नव्हतं तर ही जी रुजुता आहे ही कुठून येते याचा मी जरा म्हणजे कायमच विचार करत असते सरांचं एकूण लिखाण वाचनात घेता ते सतत असत म्हणत आलेले आहेत की मराठी मातीतली लोकसंस्कृती ही त्यांचा पिंड घडवण्यात त्यांना कवी म्हणून घडवण्यात किंवा एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्व जडण घडणीत तिचा खूप मोठा वाटा आहे त्यातूनही त्यांनी थोडस अजून वरच स्थान स्त्री दिले, दिलंय त्यामुळे मला अधिकच थोडा आनंद झाला तर त्यांच्या आईची ऐकलेली आई त्यांनी गाणी आईच्या मावशीच्या तायांचे झोके हे सगळं ऐकून किंवा आपल्याकडच्या ज्या अनेक छोट्या मोठ्या परंपरा आहे फकीरी परंपरा आहे किंवा वासुदेव परंपरा आहे ह्या सगळ्यातनं त्यांचं मन घडत गेलं ह्याचा उच्चार त्यांनी वारंवार केलेला आहे त्यांच्याच पुस्तकातला एक दाखला द्यायचा तर फकीर एखादा भिक्षा मागताना म्हणून जातो दूध मलिदा खाते जा फकीर को खिचड़ा देते जा तू दूध मलिदा खा लेकिन फकीर को खिचड़ा दे फकीर बड़ा गरीब है तुमको दुआ करीब है हे जी साध त्याच्यातलं तत्वज्ञान आहे ते, ते मला भावत आणि तत्वज्ञानाचे अभ्यास वर्ग न घेता जी काही मराठी माणसांनी मराठी संस्कृतीने ही अनायसा प्रोव्हिजन करून ठेवली होती जे अनायसा हे तत्वज्ञान सर्व दूर पसरत होतं आणि त्यातून समाज घडत होता त्याची मला खरंच कमाल वाटते महानोर सरांच्या प्रतिभेविषयी काय बोलणार काही खरोखर शब्द नाहीत पण त्यांचं जे दमदार आगमन झालं रानातल्या कविता आणि त्याच्यानंतर आलेले अनेक कविता संग्रह सत्यकथेसारख्या तत्कालीन सगळ्यात मोठ्या समीक्षेला वाहिलेल्या अनियतकालिकाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली त्यातल्याच दोन तीन ओळी वाचून दाखवते अजिंठ्याच्या आसपासची काव्यातील ही निसर्ग सृष्टी लावण्याच्या आगळे वरदान लाभले आहे त्यामुळे तिच्या मातीच्या कणाकणातून चैतन्य सारखे आलापत आहे सारा आसमंत थरारत राहतो आहे सृष्टीच्या सगळ्याच विभ्रभांना इथे येतो इथे म्हणजे महानोरांच्या कवितेमध्ये आगळेपणा सरांच्या प्रतिमा सृष्टीबद्दल अनेक समीक्षकांनी लिहिलेला तो माझा प्रांत नाही त्यांचे कविता माझ्या मनाला भावते त्याची अनेक चित्रपट गीत झालेली आहेत चांद केवड्याची रात आली राजा माझ्या आंबाड्याला बांधाव गजरा परत एक स्त्री मनाचा हे उल्लेख करावासा वाटतो कि स्त्री मनामध्ये डोकावून सगळ्या भावना त्यांनी इतक्या सुंदरपणे मांडलेल्या आहेत की कमाल वाटते पुन्हा पुन्हा येणारी चंद्राची उपमा केशरिया आ, आ, केशरिया माहोलची उपमा त्याच्यानंतर चांद्र दिव्यांची रानाची कणसांची उपमा ह्या सगळ्यांनी आपण एका वेगळ्याच वेगळ्याच पैसामध्ये जातो असं मला वाटतं उजळ उजळल्या रान मंदिरी चंद्र दिव्याची ग आज केवडा केशरियाच्या पुलात झिंगून गेला उजळ उजळल्या राज मंदिरी चांद केशरी ओलाग धुंदावलेलं वर्णन आणि चंद्राची उपमा पण पण इथे एक महत्वाचा पण येतो तेच महानोर सर म्हणून जातात दुःख दे आकाशव्यापी नेत्र माझे दुःख दे आकाशव्यापी नेत्र माझे बुबुळे जळली जळले चंद्र माझे ना आता उरला कशाला खेद चित्ती नग्न भटक्या शाप दे जेव्हा शेतकरी गेली अनेक वर्ष अथक प्रयत्न करूनही अजूनही पिचलेला आहे हे त्यांना जाणवत तेव्हा हे सगळे चंद्र हे सगळे निसर्ग आलाप त्यांना कुठेतरी सोडावेसे वाटतात आणि मन दुःखाने आर्त होतो अतिशय आत्ता आत्ताच्याच ह्याच्यात महाअनुभव अंकामध्ये महादेव नावाची त्यांची गोष्ट वाचली त्यांचं सगळं साहित्य मला अतिशय आवडतं ही गोष्ट ही खूप आवडली त्याच्यातलं परत एक दोनच ओळी वाचते गौरव झाला सरांचा गौरव झाला मोठा सत्कार झाला त्या सत्कारावरून ते येत होते आणि तिथे त्यांना एक वडारीण भेटली आणि पुन्हा सर्व विश्वातल आर्त त्यांच्या पुढे दुःखरूप होऊन उभं राहिलं आणि तेव्हा ते लिहितात गौरव झाला याचा मला झालेला आनंद का बर मावळला होता तो त्या वडाखालच्या बाईने तिच्या लेकरांनी रक्ताळलेल्या मरतुकड्या गाढविणीने हिरावून घेतला होता काही केल्या मनाची घरघर थांबत नव्हती मला असं वाटत की सरांची ही जी विलक्षण प्रतिभा आहे त्याचा जर का गावामधल्या घरांमध्ये जसा मधला खांब असतो तर त्यातला मधल्या खांबाचा वेध घ्यायचा जा झाला तर मला असं वाटत की अत्यंत संवेदक्षम अत्यंत चांगलं मन आणि त्याच वेळेस घट्ट मराठी मातीमध्ये रुजलेलं त्यांचं इमान हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत महत्वाचे किंवा आपण ज्याला म्हणू कोर किंवा जे मधले पैलू आहेत असं मला वाटतं हे दोन शब्द बोलून आता सर त्यांची ओळख करून देणारच आहेत आणि आपण सगळे महानोर सरांकडून ऐकण्यासाठी आतुर झालेलो आहोत त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला इथे विराम देते धन्यवाद धन्यवाद मॅडम आता खूप छान ओळख करून दिलेली आहे मात्र आपले अनेक विद्यार्थी फेसबुकवर आणि ऐकत आहेत पुढच्या पिढीला त्यांची ओळख थोडीशी विस्तृतपणे पण थोडक्यात करावी असा मी असा माझा माणस आहे मी तो प्रयत्न करीन मी वक्त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देणार आहे तसं पाहिलं तर नाधो महानोर या नावातच सगळं काही आलं ज्या कवीने लिहिलेल्या ओळी जनाजनात आणि मनामनात व लोकांच्या ओठावर अनेक प्रसंगांना आपोआप बाहेर पडतात तीच त्या कवीची ओळख असते तसं पाहिलं तर महाराष्ट्राला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं म्हणणाऱ्या संत तुकारामांचा वसा लाभलेला आहे या वृक्षवल्लीच्या सोबत येणे भेटे रुचे एकांताचा वास आपुलाची वाद आपणाशी अशी संवादाची विलक्षण व्याख्या करणाऱ्या या मराठी मातीत नाधो महानोर यांचा सोळा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी जन्म झाला संपूर्ण नाव नामदेव धोंडो महानोर जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळसखेडे या गावी शिक्षण पळसखेडे पिंपळगाव शेंदुर्णी जळगाव येथे महावि झाले महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापर्यंत त्यानंतर आपल्या जन्मगावी शेतीचा व्यवसाय मनोहरांचा पहिला कविता संग्रह राणातल्या कविता एकोणीशे सदुसष्ट साली आला त्यानंतर वही पावसाळी कविता असे आणखी दोन कव्य संग्रह गांधारी गपसप गावातल्या गोष्टी असे गद्यलेखनी त्यांनी केले आहे सरांनी जो परिचय कालचा सा सांगितलेला आहे पाठवलेला आहे तो इतका विस्तृत आहे की त्याच्यासाठी मला किमान अर्धा ते एक तास लागेल मी अगदी थोडक्यात मी त्यांचं हे करणार आहे ओळख करणार आहे मराठी साहित्य विश्वात ते राणकवी म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो नादो महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी मराठी विश्वकोशातल्या त्यांच्या नोंदीवर नाधो महानोर सरांच्या नोंदीत असं लिहिलंय महानोरांनी गद्यलेखन केले असले तरी रसरशीत निसर्गभान जागविणारे कवी म्हणूनच मुख्यतः ते प्रसिद्ध आहेत जिला अस्सल संपन्न आणि तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल तिचा अपूर्व असा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो म्हणूनच पूर्वकालीन व समकालीन कवींना प्रभावापासून ही कविता मुक्त आहे तसेच लोकगीतातील छंद लय जिवंत उत्स्फूर्तता आपल्या मातीशी आणि बोली भाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्द कळा ही मनोहरांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये आहे राणातल्या कविता पही गांधारी या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाने पारितोषिके पुरस्कार देऊन गौरवले आहे मराठीतील महत्वपूर्ण काव्य लेखनासाठी देण्यात येणारे गदी माडगुळकर ही एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली त्यांना मिळाले महाराष्ट्रातील साहित्य कलावंतांना प्रतिनिधी म्हणून एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली होती जे ते जसे कवी आहे तसे महानुराणी चित्रपटांना देखील गीते लिहिले आहेत त्याबद्दल त्यामध्ये आबोली एक होता विदुष जैत्रे जैत दोघी मुक्ता सर्जा या चित्रपटांचा समावेश आहे मराठी मनाला भावणारी चिंब पावसानं राण झालं आबादानी जांभूळ पिकल्या झाडा खाली नव उतरवाल आज उदास उदास अशी एकाहून एक सरस गाणी घेऊन मराठी मनावर छाप मनोहर टाकतात त्यांच्या अजिंठा या कविता संग्रहावर आधारित अजिंठा नावाचा मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी आपण सर्वांनी पाहिला सरांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्र कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार पानझड या कविता संग्रहासाठी दोन हजार साली मिळाला विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत वेणू पुरस्कार अनंत भालेराव पुरस्कार विशेष म्हणजे जळगाव येथील भंवरलाल कांतीलाल जैन फाउंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी नाधो महानोर नावा सरांच्या नावाने पुरस्कार देत आणि तो पुरस्कार एकोणीशे ब्याण्णव साली भालचंद्र नेमाडे यांच्या देखणी या पुस्तकासाठी मिळालेला आहे ज्यांच्या नावावर आता पुरस्कार दिल्या जातात असंही व्यक्तिमत्व हे नाधो मानोर सरांचा आहे मला अहमद फराजचा शेर आठवतो हो और फराद कितनी मोहब्बत तुझे माओने तेरे नाम पर का नाम पर का रख एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा सा भारत सरकारचा सा, सा पद्मश्री हा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कृषी भूषण पुरस्कार अन्य पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर एकोण दोन हजार बारा या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य संमेलन झाले या संमेलनाला अध्यक्षपदी नागो महानोर होते विधान परिषदेवर सदस्य असताना अनेक महत्वाच्या विधेयकांना पारित करून घेण्यासाठी नाधो नाधो महानोर सरांचा मोलाचा वाटा होता यामध्ये अजिंठा वेरुळ विकास समिती पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी इत्यादी ठराव येतात नाधो महानोर सर यांचा पत्ता लिहिताना ते अजिंठा जवळ असं लिहितात अजिंठा वेरुळ लेणी आपण सर्वांना परिचित आहे दगडावर कोरलेली लेणी कवी जेव्हा आपल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा ती जिवंत होते त्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये आपल्या लेखणीने आजरामर शब्दांची लेणी उभा करणारे कवी म्हणून नादो महानवरांची ओळख करावी लागेल त्यांनी लिहून ठेवलेल्या आजरामर झालेल्या दोन ओळींनी मी त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करणार आहे त्या प्रसिद्ध ओळी आहेत या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोनळ्याला चांदणे लगडून जावे आणि गुंतलेले प्राणया राणात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदून बेहोश होता शब्द गंधे तू मला श्री ज्येष्ठ कवी नादो महानो यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करतो हा कार्यक्रम फेसबुक वर देखील थेट प्रक्षेपित होत आहे व झूम वर, वर देखील विद्यार्थी प्राध्यापक आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की व्याख्यानाच्या नंतर ते प्रश्न विचारू शकतात प्रश्नोत्तरांचा आणि ते प्रश्न लिखित स्वरूपात जर मध्ये दिले तर आम्ही ते नक्कीच विचारू आ, सर्वांचे धन्यवाद मी आदरणीय पद्मश्री नादो महानोर सर यांना विनंती करतो की त्यांनी राणातल्या कविता नादो महानोरांचा काव्यप्रवास या विषयावर व्याख्यान द्यावं नादो महानोर नमस्कार मी पहिल्यांदा डॉक्टर बिडेकर आणि त्यांचे शैक्षणिक कार्य सामाजिक कार्य आणि चौकटीच्या पुस्तकाच्या बाहेरून जाऊन समाजाला माणसांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना शहाणं करण्याचं जे कार्य व्याख्यानमालेतून चाललेलं आहे त्यामुळे मनापासून धन्यवाद देतो आणि आपलं यासाठी मी अभिनंदन करतो की आपण हे अव्याहत प्राणे आणि खूप मोठ्या विचारवंताची माणसांची जोडणी करून हे आपण लोकांच्या समोर देता समाज शहाणा करण्याचं समृद्ध करण्याचं जे काम संतांनी महंतांनी आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी केलं तर तीच गोष्ट आपली ही संस्था हे करत आहे तर त्यामुळे आपल्यासाठी मी आपल्याला या निमित्ताने आपलं म्हणजे मी माझ्या बाजूने आपलं स्वागत करतो सगळ्यांचं जे ऐकणारे आहेत माझ्यासाठी बसलेले आहेत सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी आपल्या प्राचार्य सुजित्रा नाईक साहेब आपण स्वतः माझा परिचय करून दिला तर मला या असल्या परिजयाचं ठीक थी। आहे आपण मला सांगितलं लोकांच्या साठी बोलला पण माझ्यासाठी हे संकोच असं असतं मी अणुरणी या थोकडा असं जे म्हटलेलं ना तसाच राहणार राहणारा खेड्यात राहणारा एक हजार वस्तीच्या गावात जिथे कुठल्याही सोयी सुविधा नाही तिथे असलेला तिथेच कवितेची साधना श्रमाची साधना शेतीची साधना मातीची साधना करून जे जे काही वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हे स्वरस्वरे आळवित तुका मने होय मनाशी संवाद आपुलाशी वाद आपुलाशी माझ्याशीच पुस्तका या पुस्तकाशी त्यांच्याशी आणि साहित्याशी या सगळ्याशी हे करून आता आपल्या ताई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचा उल्लेख केला अगदी अलीकडे म्हणजे अलीकडे या सगळ्या रिकाम्या वेळात दोन चार महिन्याच्या पुन्हा एक वेळा रात्री अकरा बारा वाजल्या बस बसल्या असताना मला ज्या गोष्टीची आठवण झाली मी जी महादेव सांगितलेला आहे अनुभव मध्ये त्या महादेवाच्या पिंपळाच्या झाडाखाली महादेवाच्या बस जवळ बसलेलो आहे त्याच्यामुळे मला आनंद वाटला की याचा निर्देश आपण केला तर त्याच ठिकाणाहून बसून मी त्या महादेवाच्या आणि वृक्षाच्या आणि वृक्षवलींच्या ठिकाणी मी आहे ज्या ज्या त्या वरडाने तिच्या लहान मुलांचं दुःख भरताट झालेल्या आयुष्याचं नुसती तीच नाही नुसतीच ती गाढवीण नाही या सगळ्यांचं संबंध आयुष्याचा राडा जो झालेला आहे त्या डोळ्यातल्या अश्रूंनी मला पूर्णपणे मिलगून आपलं केलेलं आहे असं हिरवा निसर्ग आला हिरवी कविता आली सगळं आलं परंतु हे दुःखाचं आगडोब जे आहे ते सुद्धा माझ्या कवितेमध्ये आहे आणि ते पसवून ते नीट करून समाजासाठी काही करण्याची राड आहे महादेवाचा उल्लेख केला म्हणून मी हे केलं पुन्हा एकदा मनापासून मी सगळ्यांचं आपल्याच आपल्या मंडळींचं स्वागत करतो आणि मला आपल्याशी बोलताना खूप आनंद आहे की मी अजिंठ्याच्या पायशी महात्मा गौतम बुद्धाच्या अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी दोन पाच किलोमीटरवर एक छोटस खेडा आहे अजूनही माझ्या गावाची वस्ती दोन हजार सव्वा दोन हजार आहे माझ्या जन्माच्या वेळेला इथली लोकवस्ती ही पाचशे सातशे होती शाळा नव्हती फक्त गाव होतं खेड होतं कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या माझा जिल्हा औरंगाबाद औरंगाबाद पासून माझं खेड किती लांब असावं आजही हे एकशे दहा किलोमीटर लांब आहे तालुका जिल्हा खूप लांब असं कुठल्याही सोयी नसलेल्या ठिकाणी शाळा नसलेल्या ठिकाणी शाळाच नव्हती माझ्या जन्माच्या वेळी किंवा कि मी जेव्हा पाच सहा वर्षात झालो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला त्या वेळेला अशा ठिकाणाहून आलो आणि अशा ठिकाणून आलो आणि इथपर्यंत आपण सांगितलं त्याप्रमाणे इथपर्यंत गेलो मी मला आता तपासून पाहतोय की तो मीच आहे का ही लिहिलेली कविता ही पुस्तक हे सगळं गद्य ते राष्ट्रपती राज्यपालाच्या निमित्ताने कुठल्या पक्षाचा नाही पण मी दोन वेळाला आमदार झालो कवितेने मला तिथपर्यंत नेलं आणि तिथे मी खूप काम केलं खूप काम केलं ते मी इथे सांगत बसत नाही परंतु अशा ठिकाणी आज माझे वळून पाहत असताना तो मिस होतो का कसं काय झालं कोणामुळे झालं का झालं याच उत्तर माझ्याजवळ नाही आणि म्हणून या सगळ्या खेड्यातून तुम्ही आलात कसं लिहिलं कसं केलं कसं एकच गोष्ट सांगतो की अतिशय लहान हे जे खेड होत आज आजही आहे पळस खेड माझे खेड तर त्या खेड्यामध्ये शाळा नव्हती शिक्षण नव्हतं त्यांनी मोलमजुरी करून कष्टाचं घामाचं पाणी करून पिकवणारा शेतकरी शेतकरी बाई माणसं आणि खुर्प हातात घेऊन नांगर हातीत घेऊन काम करणारी माणसं पशु पक्षांचा अन्नाचा घास कॉन्क्रीटच्या इमारतीच्या देशातले जे श्रीमंत आहे त्याचा अन्नाचा घास किडे मुंगी आणि सगळ्या जीव जनावरे पशु पक्षांचा अन्नाचा घास निर्माण करणारा हा शेतकरी वर्ग मला असं वाटत की या शेतकरी वर्षाने वर जे जे काही रोजवलं वाढवलं आणि सगळ्यांच्या साठी दिलं याच्या इतकी मोठी सेवा कोणतीच नाही असं मी समजतो कुठलीही सेवाभावी संस्था न करताना सगळ्या महाराष्ट्राची देशाची शेतकऱ्यांची जी संस्था आहे शेतकरी समाज जो आहे हीच माझी संस्था आहे आणि मी याचा शिपाई आहे या शेतात आई वडिलांनी काम केलं कष्ट केलं ते शेतमजूर होते शेतमजूर असताना दुसऱ्यांच्या शेतात काम करणं पिकवणं करणं दोन दोन आणि चार आणण्यावर मजुरी करणं आणि जात्याच्या दळणावर आईने दुसऱ्यांच्या घरी पीठ तयार करून दे चक्की नव्हती आणि ते त्या चक्कीचं पीठ करून देऊन सकाळपर्यंत पुन्हा सूर्यनारायणाचं गाणं म्हणणं सूर्यनारायणा नित नेमान उगवा मह्या कपाळी सकुकून साता जनवी टिकवा पहाटे उठून हात भरले शेडान कपाळी सकुकून भडक्या मारट विणान सूर्योदयाला सूर्यासाठी केलेली ही प्रार्थना एक नि हजारो स्त्रियांची प्रार्थना आणि म्हणून आईच्या मांडीवर बसत असताना आई दळण दळायची मी वर्ष दोन वर्षाचा असताना ती गाणं म्हणायची आणि हे गाणं जे मनात रुजलं ती जात्याची घरघर घर त्याचं पीठ होणं त्याचा अन्नाचा घास निर्माण करणं ज्या वेळेला ती जात एक तासाच आई जळते पुढण्याचं काम करत असते थकते जात्याजवळचा एक पाय मागे घेते दुसरा पाय बाजूला घेते कढत असते पीठ भरत असते आणि स्वतःचा अंग सभोरच्या भिंतीवर टाकून देते सबंध अंगानं श्रमान भिजलेलं कपाळावरचा कुंकू जर्द नाकावरून त्याच्यावरून स्तना पण संबंध उघडलेलं आणि अशी ती आई की जी दुसऱ्याचा अन्नाचा घास निर्माण करते अशी ती शेती माऊली जी आई की जी अन्नाचा घास निर्माण करून सगळ्या जगाला देते मला असं वाटतं की ही माझी प्रेरणास्थान आहे वडिलांनी जीवापार कष्ट केले आणि कष्ट करताना हे सांगितलं स्वतःची छोटी शेती झाली नंतर झाली की शेती शेतीमाऊलीची तुम्ही शेत मला सांगितलं पण सगळ्यांना आबाळ करायची नाही ती तुमची आबाळ करणार नाही आणि शेतमाऊलीला जर तुम्ही पिकवलं चांगलं केलं तर ह्या सगळ्या सृष्टीचा जो काय आहे तेवढा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे धनद्रव्य मिळणार आहे पैसा मिळणार आहे आणि म्हणून हे करा आणि म्हणून हे सगळं रुजत गेलं झोपाळ्यावरची गाणी जिम्म्याची गाणी दळणाची गाणी गाव हे सगळ्या समृद्धीने बहरलेलं गाव होत या गाण्यामध्ये गाव आडाणी होत पण लोकगीत जात्यावरची गाणी झोपाळ्यावरची गाणी त्याची पुरुषांनी आणि सगळ्यांनी या म्हटलेल्या वह्या म्हटलेली भजनं मजलेली गाणी आणि तुकाराम ज्ञानेश्वरांना सगळ्या संतांना ओटी पोटी घेऊन येणारा एक पात्री प्रयोग करणारा कीर्तनकार जो रूप पाहता आलोचनी सुख झाले ओ साधणी तोहा विठ्ठल बरावा तोहा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी असं म्हणून टाळ बिजण्याच्या मृदुंगामध्ये सबंध नांदणारं गाव सबंध एकसंध झालेलं गाव आणि विठ्ठल रूपी झालेलं गाव हे नुसतं कीर्तन नव्हतं एक पात्री प्रयोग नव्हता समाजाला शहाण तर त्यावेळेला ते विद्यापीठ होतं या विद्यापीठातून मी पाहिलं की सगळं सग्ड़, सगळ्या संतांनी अक्षर वाङ्मयांनी महाराष्ट्रातलं जर सगळ्यात मोठ समृद्ध काही असेल तर ते अजूनही अक्षर वाङ्मय संत तुकोबा ज्ञानोबा एक जनाबाई कानोपात्रा या सगळ्यांनी लिहिलेलं साहित्य आहे या साहित्यातून नुसतं त्यांनी कविता लिहिली ते नाही आहे हे सगळं जगाला दिलं लोकांना दिलं शहाण केलं आणि म्हणून समाजकार्य करणारं जर कोणी मोठं विद्यापीठ असेल तर त्या वेळेला भजन कीर्तन आणि प्रवचनातून शहाणा करणारा माणूस तमाशा नाटक आणि ज्या ज्याप्रमाणे लोककला नृत्य होत काळी त्याला नाकमुरडत होते माझं म्हणणं होतं की सगळ्यात मोठी जर शक्ती असेल तर ती तमाशामधून नाटकांमधून त्याच्यामधून लोककलेमधून नृत्यांमधून आणि वेगवेगळ्या सण उत्सवामध्ये तल्लीन होऊन एकजीव होऊन आज मी पाहतो नाटक सिनेमा वगैरे मला असं वाटतं की याच्यापेक्षा कितीतरी उंचीच सर्वस्व ओतून देणारे लोककलावंत माझ्याजवळ होते आणि म्हणून या सगळ्यांचा वारसा जो होता या विद्यापीठाचा सगळा बाज्यात एकत्र आला एकत्र आल्याच्या नंतर मी शेतीचं काम अठराव्या वर्षापासून करायला लागलो शिक्षणाला पुरेसे पैसे नव्हते काही आपत्ती होती कौटुंबिक गोष्टी होत्या आणि म्हणून मी वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासून कॉलेजचं एक वर्ष काढून शेतीत आलो वडिलांच्या बरोबर काम केलं नांगर हाती घेतला काम केलं सगळी शेतीतली कामं वडिलांनी माझ्या गावाने चांगल्या शेतकऱ्यांनी मला शिकवली आईने प्रेम दिला नुसतं प्रेम दिलं कष्ट करण्यासाठीच प्रेम दिलं आणि प्रेरणा दिल्या आणि म्हणून ज्या गावामध्ये हे जे गाणं चाललेलं होतं त्याच्यात मी सामील व्हायचो स्त्रियांमध्ये सामील व्हायचो पुरुषांमध्ये सामील होतो वही म्हणणाऱ्यांमध्ये भजन कीर्तनामध्ये टाळ घेऊन मृदुंग वाजवायचो आणि या सगळ्या गोष्टींची एकत्र लय एकत्र शब्द काळा एकत्र जे जे काही सांगणं असेल समाजकार्यासाठी जे बोलणं असेल तिथेच मला तुकडोजी भेटला इथेच मला तुकडोजी महाराज भेटले ना तुकडोजी महाराज ज्या पद्धतीने सांगितले की सबके लिए खुला हे मंदिर हे आम्हाला आओ मुग पैकी या भारतात बंधुभाव अनित्य असू दे जी असा दे हे सांगणारी जी ही मंडळी होती यांचा शब्द यांचं गाणं यांची लय झोपाळ्याची लय ही जात्याची लय ही उत्तम कविता होती कवितेच असते पण ज्याला मानतात सर्व समीक्षकांनी जे कवितेचं असतेपण मांडलेलं आहे त्याच शंभर टक्के कळा मांडणी कवित्व त्याची लय त्याचा आशय आणि त्याची घनता ही सगळी मी उत्तम लोकसाहित्यामधून लोककले मधून लोकसंस्कृतीमधून आणि लोक, 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 लोक संगीतामधून पाहिली ती माझ्यामध्ये मा रुजली हळूहळू तिला मी विकसित करत गेलो दिवसभर काम करायचं रात्री झोपडीमध्ये ते शेतामध्ये झोपायचं कंदील लावून घ्यायचा कंदीलात कंदी एक आण्याचं तेल किंवा अर्धाण्याचं तेल असायचं ते घ्यायचं रात्री बारा पर्यंत पुस्तक वाचायची बारा एक पर्यंत चांगलं पुस्तक असेल तर दोन पर्यंत तीन पर्यंत वाचायचं आणि सकाळी पुन्हा इंजिन घरून चालू करून मोठेनं पाणी घेऊन आपल्या दांडावर बाळले जायचं दा हे जे सगळं होत त्यामुळे ह्या मला माझ्या या सगळ्या ग्रामीण जीवनाच्या सगळ्या जीवनाचं जे जे काही माझ्या अंगात पुरलेलं होतं त्याचा विस्तार करण्याचं काम मराठी संत कविता चांगली कविता कथा कादंबरी समीक्षा विचारवंतांचे साहित्य वेगवेगळ्या थोर पुरुषांची जी चरित्र आत्मचरित्र होती ही सगळी मी रात्री रात्री वाचली मी कुठूनही पुस्तक आणायचो जळगाव औरंगाबादला जा इकडे तिकडे जा कुठून तरी आणायचो आणि नंतर नंतर दोन दोन रुपये चार रुपये जर सापडले तर ते पुस्तक माझ्या घरात ठेवायचो माझ्या घरा मी देवावर माझा विश्वास आहे की जितकं मानतो तितकं त्याचं अस्तित्व आहे परंतु माझं दुसरं आणखी माझ्या कोन्हाळ्यामध्ये देव बसलेला असायचा पुस्तकांच्या इतका कोन्हाळ्यात बसलेला दे देव मोठा माझ्यासाठी कोणताच नाही माझ्या घरी थोडासा कोनाडा होता थोडासा मोठा कोनाडा झाला एक कपाट झालं कपडे लत्ते कमी झाले तरी चालतील बाकीचं कमी झालं तरी चालेल इतर सुखवस्तू मला मिळाल्याने चालेल परंतु माझा सगळा जीव त्या पुस्तकांमध्ये होता म्हणून माझ्या छोट्याशा घरामध्ये मी देवघर केलं ते पुस्तकांचं ज्या पुस्तकांनी मला वळण दिलं कशी कविता हवी शिकवलं सबंध मराठी कविता मराठी साहित्य मोठमोठे दिग्गज कवी साहित्यिक विचारवंत राज्यकर्ते या सगळ्यांचं मी वाचलं मुद्दा आहे की आज वाचन संस्कृती नष्ट झालेली आहे किती ग्लोबल तुम्ही असा जगातलं सगळं तुमच्या दारात आलेलं आहे पण पुस्त सुंदर पुस्तकांच्या शिवाय चांगल्या साहित्याशिवाय प्रत्यक्ष कविता तुमच्या तोंडून पुन्हा पुन्हा गुणगुणल्याशिवाय पुन्हा पुन्हा गायल्याशिवाय दुसरा आनंद सर्वोच्च आनंद जो स्वर्गीय आनंद तो दुसरा कशातही नाही तो तुम्ही गमावून बसू नका असं मी माझ्या नव्या माझे मुलं मुली मैत्रिणी मित्र आणि समाजाला पुन्हा सांगू इच्छितो ज्यांनी मला घडवलं ते हे आणि आजही दुनिया जरी झालं तरी माझा पुस्तकांचा छंद गाण्याचा छंद ऐकण्याचा छंद सुटलेला नाही जरी जग सगळ्या तुमच्या पायाशी आलेला असेल तरी परंतु या या सगळ्या पुस्तकांच्या संस्कृतीशी या, या सगळ्या गाण्यांच्या त्याच्या आणि प्रत्यक्ष ऐकण्याच्या संस्कृतीशी शिवाय पर्याय नाही आणि या सगळ्या गोष्टी जगत असताना जे जगलो ते लिहिलं शेतीमध्ये काम करताना जे पाहिलं मला हे वाटत की कोणी राज्य करता किती मोठा असला तर त्याची त्याच्या हातात देण्याचे हात फार थोटे असतात जगाची आणि प्रत्यक्ष राज्यातल्या सगळ्या घटकांची मागणी आणि गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत त्या चुकीच्या नाहीत वाढलेल्या आहेत त्याची पूर्तता सरकार करू शकत नाही आणि सगळ्यात मोठा समाज हा कृषी समाज आहे शेतकरी समाज आहे त्याची सुद्धा पूर्तता होऊ शकत नाही असे हातच थोडेसे थोटे झालेले आहेत आणि गरजा इतक्या वाढलेल्या अशा अवस्थेमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी हे केलं ते केलं ते केलं करणं जरुरी आहे पाणी निर्माण करून द्या चांगलं बीज द्या चांगलं उत्पन्न द्या पैसे द्या दुनिया का सगळं केलं जातं परंतु दुष्काळ ओरबडून टाकणारी परिस्थिती आणि निसर्ग आणि रोगराई याच्यातून कोलमडून गेलेला शेतकरी हा जो आहे तर तो फक्त सरकारच्या बाजूनं नाही एकाच उभा राहू शकतो हे मी शेतीत पाहताना जगत पाऊस पाणी नीट झालं मृग नक्षत्रात आता अर्धा नक्षात पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर शेती पिकली नांगरट केलेली जमीन पाणी पिते कि खोल नांगरट करून पाणी पिलेली आहे आणि उत्तम पाऊस मृगात पडलेला आहे पूर्व नक्षत्रापर्यंत पाऊस पडलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्वारी बाजरी कपाशी धनधान्य धान्य वृक्ष वल्ली हे सगळे जे आहे ते बहरलेले आहे या पाण्याच्या बरोबर शेतकऱ्याच्या कष्टाचा घाबाचा भाग त्याचं नियोजन त्याची पूर्व परंपरेतली परंपरा ही शेतीतली परंपरा सोडता येणार नाही आणि जगातली नवता तुम्ही ती जर जर घेतली तर त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही पवता आणि परंपरा अशी जर जोडणी केली तर ज्या पद्धतीने ती शेती देईल ते कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही गरज वाटणार नाही सरकारला की आम्हाला कर्ज द्या गरज वाटणार नाही सरकारला की माफ करा गरज पडणार नाही सरकारला की कायदे बदलावा जी 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 त्याची शेती बाऊली आहे त्याच्या इतकं मोठं देणारा कोणीच नाही आणि म्हणून मी प्रार्थना माझी कोणाला आहे सगळ्या शेतकरी समाजाच्या वतीनं प्रार्थना एकालाच आहे ही जी अनेकांनी मांडलेली आहे तीच गोष्ट आहे माझं पसायदान मागणार त्यांना आहे की फक्त आळाने मृगरक्षात्रात पाणी द्यावं आणि शेवटपर्यंत नीट करावं पिण्याचं पाणी खाण्याचं पाणी दुबार शेतीचं पाणी फळझाडांचं पाणी सगळ्या चराचराचं पाणी आणि सृष्टीला संपन्नता देणारे फक्त एकच गोष्ट आहे आणि ते आणि म्हणून त्यांना प्रार्थना केली असं वाटलं की बाबा रे तू वेळेवर म्हणजे झालं बाकी काही नको आहे नाहीतर संपूर्ण जीवनाचा आमचा भरताड होईल राज्याचं भरताड होईल देशाचा भरठाड होईल म्हणून मी त्या वेळेला जी कविता लिहिली जी आठवलं ते शब्द आपोआप तोंडी आले एवढी लोकसंस्कृतीची परंपरा होती एवढी पुस्तकांची परंपरा होती पुन्हा पुन्हा मराठी कविता मराठी कविता इतर कविता वाचून समृद्ध होण्याची परंपरा ते हो एक शब्दाचा टाका सुकला पाहिजे असं ग्रामीण जीवनातलं सत्व घेऊन आणि आधुनिकतेचं सत्व घेऊन लय घेऊन शब्दकळा घेऊन प्रमाण करून कविता आली आणि मग लिहित गेलं कि ह्या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या चाहती तुम्ही चैतन्य गावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुम्ही चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणेला खडून द्यावे या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडून गावे गुंतलेले प्राण ह्या राना तमाझे गुंतलेले प्राण ह्या राना तमाझे फाटकी ही झोपडी काळी जमाझे मी असा आनंदाने बेहोश होता गंधे तू मला बाहूत घ्यावे कविता लिहिली कुठेतरी वाचल्या गेली छापून आली आणि सबंध महाराष्ट्र ही कविता आली किंवा मी ह्या ह्या शे, शेताशी इतका जीव जडलेला होता की त्यांनी मला सांगाव कि या झाडाला याचा वेस्टेज किती काढा तुम्ही अंग घासतात धुतात स्वच्छ करतात केस कापतात दुनिया करतात स्वतःला हे करतात ना झाडाने म्हटले की ही फांदी काढा ती काढा ती काढा माझ्यावरून थोडासा हात फिरवा आणि काही नाही हो मला फक्त उंजळवर पाणी द्या काही नाही हो उंजळवर मला फक्त नवी माती द्या उंजळ वर बाकी बाकी द्या हे सगळं जर तुम्ही दिलं तर मी तुम्हाला वाटतेल तेवढं आयुष्यभर देतो असा देणारा एकच सृष्टीचा भाग आहे ते पीक पद्धती आणि म्हणून माझ त्यांनी जे त्यांनी जे मागितलं ते खत पाणी ते आणि मी माझ्या कुटुंबावर माझ्या मित्रांवर माझ्या देशातल्या सगळ्यांवर जेवढं प्रेम काळ्या मातीचा कपाळा लावला आणि एक होऊन काम करत गेलो कविता आली या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसालो रडलो या शेताने लढा लावेला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलं रडलं आता तर हा जीवचा वघा जसा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झाला त्यांनी सांगावं आणि मी ऐकावं पण मी सांगावं की तू मला इतकी पाचशे पळे का हजार दे त्याने दिलं मला इतका पैसा नव्हता इतका तितक्या इतकं हिरवे पण दे तितके हिरवे पण दिलं आणि कुरतडलेलं दुष्काळी पण नष्ट झालेलं सबंध लाकूड पण नष्ट होऊन सर्व हिरवी सृष्टी ही निर्माण केली फक्त केव्हा उत्तम पाऊस झाला उत्तम काम केलं उत्तम आम्ही सगळं नियोजन केलं आणि म्हणून या शेतीमध्ये जेवढं सेवेचं काम आहे कोणासच नाही आणि मग मी ज्या वेळेला हे लिहिलं की जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे क्षितिजाचे रंग रेखा संत पाण्यात असं सगळं ज्या वेळेला लिहिलं आणि हे तिथलं चित्रण जे जगतो तेच लिहिलं जे मी पाहिलं तेच लिहिलं त्यांचा माझा संवाद जो झाला एकत्र एक तो जो झाला तो मी वेगळा नाही पुरुष श्री जसे एकत्र असतात सगळे आपण मानवी समाज एकत्र असतो तशी वनस्पती झाड आणि पक्षांशी माझं एकरूप पडण झाला त्यांची बोलीबाजी घेऊन मी लिहित गेलो ह्या कविता त्यावेळेला वाङ्मय ज्या वेळेला आठ कविता रानातल्या असं प्रतिष्ठान मासिकातून आमच्या हल वाङ्मय मासिकातून आणि सत्यकथेमधून काहीतरी त्रेसष्ट चौसष्ट असेल दिवाळी अंकामध्ये मौजेच्या सत्यकथेच्या माझ्या चार कविता रानातल्या आल्या या कविता आल्या या कोणी छापतील का नीट छापतील का फार तर साभार परत पाठवतील अबुक टस होत मला माहिती नव्हतं ते जग कि माझी कविता कोणी छापेल का माझं पुस्तक छापून केलं का छापलं तर त्याला पैसे लागतील मग कोण करील आणि कोणी बरं म्हणेल का आपण मुंबई पुण्याच्या बरोबरीत कधी जाऊ शकत नाही आपण त्यांच्या बरोबर टिकूच शकत नाही एवढ्या लहान खेड्यात आहोत ही भावना हे जेव्हा छापून आलं त्या वेळेला एक मला पत्र आलं ते पत्र पारल्याच्या पत्त्यावर होत मुंबई पारला अमुक अमुक आणि पत्रात लिहिलेलं होत अहो कवी महानवर आपण कुठे राहता माझी गाडी चाललेली होती मी पुन्हा खटावाडीत गेलो आणि खटावाडीत गिरिगावा हो मध्ये जाऊन मी पत्ता घेतला की हा कवी कुठे राहतो मग तिथे समजलं की अत्यंत आडवळणा तिच्या पोस्ट ऑफिसीने किंवा कधीतरी जात अशा ठिकाणी राहतो तिथला ह्या कवी आणि मी तुम्हाला काय सांगतो तिथे लिहिलं होतं अहो कवी तुम्ही ह्या कवितेचं दिवाळीनं माझी नुसती दिवाळी साजरी केली नाही माझं वर्ष साजरं केलं तुम्ही कुठे आहात काय आहात कुठे जरी जिथे तुम्ही दगड दोडात तुम्ही असला तरी मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे खाली नाव होतं पु ल देशपांडे पु ल देशपांडेंच देश्वन्णे। पत्र कि ज्याच्या साहित्यावर ज्याच्या सहबद्ध लेखनावर मी म्हणजे हे माणसं कधी दिसतील का भेटतील का असं जेव्हा वाटत होतो पु ल देशपांडेंनी पत्र पाठवलं प्रमाण अनेक पत्र आले त्यावेळेला ही परंपरा होती जे आवडलं सुंदर आहे ते साधा रसिक सुद्धा एखाद्या मधला माणूस सुद्धा आणि उच्चभ्रू सुद्धा आणि कुणी कुणी फार मुख्यमंत्री हे असताना सुद्धा पत्र लिहून करायचा अहो याच पद्धतीनं अनेक पत्र आली ते कुसुभाग माणूस माझ्या घरी सारखा माणूस माडगुळकर माझ्या घरी येणार खेड्यामध्ये रस्ते असताना मुख्य रस्त्यातून येणाऱ्या बैलगाडी सुद्धा आले छोट्या छोट्या कधी कधी पायी आले मुख्य रस्त्यातून आणि असा इतिहास जो आहे मी वेडा झालो आणि लोकांचा विश्वास बसत नव्हता की हे कसं चाललेलं आहे त्यांनी सांगितले की ही कविता जी तुम्ही लिहिली बाबा रे तुम्ही जिथे असेल तिथे जगा काय करायचं करा पण अशी कविता जी आहे ती आम्ही आजपर्यंत जी आहे ही तुकारामाची परंपरा अमुकची परंपरा मराठी शुद्ध कवितेची मोठमोठ्या थोर कवींची परंपरा पुढे नेणारी कविता तुम्हीं, तुम्हीं आहे पण ही तुमची तुमची स्वतःची आहे खेड्यातली आहे त्या बातीची आहे आणि त्या शेतकरी जीवनाच्या सुखदुखाची आहे ही कविता जी आहे ते नव्याने आहे जिच्यावर कुठल्याही दुसऱ्या भाषेचा दुसऱ्या कवितेचा आणि कवीचा संस्कार नाही अशी पत्र येत गेली आणि त्याच्याने मी पत्र घेऊन हुरळून गेलो नाही मी अधिक गंभीर झालो की असं जर आहे अहो माझ्या एका जिथे झोपडी बाजा छोट दाबलीचं घर होतं जिथे झोपायला जागा नाही संडास बाथरूम नाही तिथे पुलं सुनीताबाई बोरकर कुसुभाग्रयांपासून तर मोठमोठे लोक एक दिवस असा आला की तो रस्ता धुंड 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 कलेक्टरला विचार त्याला विचार याला विचार हे कर की असा कोणी राहतो का इथे आणि कोण आलं माझी कविता रानातली कविता वाचून थेट महाराष्ट्राचे शिल्पकार या भारताचे गृहमंत्री अर्थमंत्री ते उपपंतप्रधान झालेले यशवंतराव चव्हाण त्यांची माझी ओळख नाही देख नाही ते स्वतः मुख्यमंत्री आणि तेरा मंत्र्यांसकट माझ्याकडे आले रस्ता तीन दिवसात तेवढा छोटासा तयार करण्यात आला ते आले आणि बघा तुम्ही हे मी त्यां ते या पदावर येते नाही की महाराष्ट्रातला एक जाणता रसिक माणूस म्हणून मी यशवंतराव चव्हाणांकडे पाहतो म्हणून राजकारण समाजकारणातले ते असो की त्यांच्या परावतले एस एम जोशी शरद पवार किंवा हे कितीतरी लोक असो किंवा चंद्रशेखर पासून हे कशाने जोडले गेले हे कवितेने जोडले गेले आणि नंतर मग फक्त ते एकच म्हणत गेले की बाबा रे ही जी कविता आहे तर ही कविता मला आवडली ती केली मला आयुष्यामध्ये फार पैसा मिळाला नाही फार काही मिळाले आणखी काय काय जे पाहिजे तुम्हाला धन द्रव्य घेणं देणं इमारती झाल्या नाही परंतु माझ्या घरचं धन घरी धन शब्दांची जरी नाही अहो शब्दांची रत्ने निर्माण करणारी ही माणसं ही रसिक माझं ऐवज आहे आणि हे मिळाल्यामुळे मी आज या ठिकाणावर आहो मी कितीही मला सगळं पद्मश्री पासून सगळं मिळालं किंवा दुनियादारी झालं तरी माझे पाय याच जमिनीत याच मातीत याच खेड्यामध्ये या झोपडीत आता थोडंसं झोपडीच्या दारी आता घर कवला लहान त्याच्या खिडकीशी वारा गातो कुमारांचं गाणं त्या शेतीत तिथेच थो, ने मी राहतो थोडं शाकारून या कवितेने मला दिलं तीन अक्षरांनी पर्यंत नेलं आणि म्हणून मी मात्र गांभीर्याने ही कविता लिहिली गाणी लिहिली आणि ही सगळी कविता आज जवळजवळ अकरा संग्रह माझ्या कविता आहेत प्रत्येक ठिकाणी विजागृह किती पुरस्कार मिळाले काय मिळाले पाच जणला मिळाले अनेक शासनाला मिळाले रानातल्या कविता पण रानातल्या कवितानी या फक्त कविता तीन अक्षरांनी मला जगभर नेलं महाराष्ट्रात नेलं दिल्लीत काम कराल साहित्य अकादमीत काम केलं बाकीच केलं साहित्य महामंडळात काम केलं साहित्य परिषदांमध्ये काम केलं महाराष्ट्र शासनाचे सगळे सगळे जे काही विश्वकोश वाङ्मय कोश आणि ते आणि चित्रपट व्ही शांताराम बेनिकाल एस चोपडा पासून तर दिलीप कुमार वगैरे आणि सगळे हे बाकीचे सगळे वातावरण आहे तर आमदार असणार तिथे काम करा ती संधी कोणी दिली फक्त तीन अक्षरांनी माझ्या आयुष्यामध्ये तीन अक्षर ज्या पद्धतीने मोठी आहेत आणि मला चिकटून आहेत तर त्या त्याच्याविषयी काय तिचं नाव आहे कविता या कवितेने इथपर्यंत नेलं जे जगलो शेतीमध्ये त्याचं सुख दुःख मांडलं आणि हे सगळं सुखदुःख मांडताना निसर्ग मांडताना शुद्ध निसर्ग मांडताना जो जिसला तो लिहिला त्याच्यामध्ये नवे पण कसा आणता येईल परंपरेची जोडणी मध्ये तेवढं सत्व ठेवायचं पण मराठी कवितेमध्ये जे आजपर्यंत आलं नाही मराठी सुखदुःखात जे आलं नाही सामाजिक प्रश्नांमध्ये जे आल्याने स्त्रियांचं ओरबडणारं दुःख जे आहे ते तिच्या कवितेमधून मांडलं साने गुरुजींच जे जीवन आहे पन्नासाव्या वर्षी या माणसाला गोळ्या घेऊन जावं असं वाटलं का वाटलं स्वातंत्र्य मिळालं चिरफाट झाली देश पाटला गेला आणि सगळ्यात वाईट गोष्ट झाली की महात्मा गांधी सारखा सगळं सगळा एवढा मोठा माणूस महामानव जगातला त्याला गोळ्या घालून मारल्या गेलं साने गुरुजींनी गोळ्या घेतल्याने गेल्या म्हणून हे दुःखाचं अखांड तांडव मांडताना त्याची दीर्घ मी कविता लिहिली शिवाजी महाराजांची गाथा लिहिली दीर्घ कविता या बत्तीस जणींच्या कविता लिहिल्या या बत्तीस जणी तिची कहाणीमध्ये आहेत अ मी म्हणतो की अशा शंभर दोनशे पाचशे एक हजार स्त्रियांची कहाणी आहे कवितेतून कुठे आल्या हे पण आलं पण अजून हे दुःख एवढं विराट आहे कोणतीपेक्षाही आणखी कोणत्याही स्त्रियांपेक्षाही किंवा जनाबाईच्या किंवा कान्होपात्राच्याही पेक्षा मोठा आहे हे मांडण्यासाठी जी आहे तर सात जन्म जरी घेतले तरी आपण पूर्ण पडू आणि म्हणून ही दुःखाची वेणा जी आहे ती जेव्हा छोट्या कवितेतून मांडता आली नाही तेव्हा मी दीर्घ कवितातून कवितेच्या मालिकेतून मांडली वेगवेगळ्या खंडकाव्यातून मांडली आणि हे करत असताना मला खूप आनंद आहे की हे सगळं लोकांचं झालं सा चौदा भाषेत भाषांतर झाली वेगवेगळ्या भाषांतर झाली आणि याच्याही पेक्षा मी अमेरिकेत ज्या वेळेला मला बोलवलं महाराष्ट्रात सर्व दूर बोलव साहित्य संमेलनाने मोठं केलं लोक रसिकांनी मोठं केलं वाचकांनी सर्व खेड्यातला चौथी शिकलेला सातवी शिकलेला किंवा न शिकलेला माणूस सुद्धा ज्या वेळेला माझी कविता म्हणतो त्या कवितेची प्रार्थना म्हणतो की का हे भाग्य पाहिजे उच्चभ्रू आणि सुशिक्षित मुंबई पुण्याचे साहित्याचे वाङ्मयाचे लोक तर सगळे म्हणतीलच परंतु हा जर म्हणतो तर ते, ते मला पाहिजे की त्या शेवटच्या ठिकाणपर्यंत कविता जाणं मी गुराखी ज्या वेळेला मी पाहतो की माझ्या शेतात गुराखी जातोय आणि त्याच्या खिशामध्ये काम करतोय गुराखी शेताच्या बांधारून जात असताना मी चाललेलो असताना मी बघतो आणि तिथे त्याच्या याच्यावर लागलेला आहे गाणं लागलेलं आहे जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी असं बघतो मी आणि त्याला हे गाणं लावलं असताना तो त्याचा आवाज वाढवतो आणि तो त्या गुराढोरांशी त्याच्याशी खेळताना आणि हात वारे करताना ते गाणं म्हणत असतो त्याला माहिती नाही की हा समोरचा चाललेला हा जो हा कोणी जो आहे ना तो मानव हाच आहे का हे त्याला माहिती नाही इथपासून तर छेट छोट्या मोठ्या ठिकाणी कविता गेली लोकांची झाली आपली झाली या गोष्टीचं सगळ्यांचं श्रेय कुणाला आहे तर फक्त ते त्यांनाच आहे ज्या रसिकांनी सर्व क्षेत्रातल्या माणसांनी माझ्यावर प्रेम केलं मला सभागृहात पाठवलं सभागृहात पाठवताना हे ऐश्वर्य आहे मी आमदार आहे हे न करता ल देशपांडे कला अकादमी जी देवीला आहे चार जुलै नव्वद ठराव मांडला होता शासनाने मंजूर केला चित्रपटाला पन्नास आज जे मराठी चित्रपटाला जे अनुदान मिळत ते श्याम बेने हे आपलं व्ही शांताराम वगैरे कमिती दिली होती मी सगळ्यात महत्वाचं मराठी चित्रपट मराठी गाणी मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी भाषा विकास संस्था या सगळ्या स्थापन करता आल्या आणि याच्याही पेक्षा पाणी आडवा जिरवा जलसंधारण याच्याशिवाय पर्याय नाही मोठी धरणं होईल हो तिचे दहा पन्नास शंभर करा समन्याय काहीतरी करा परंतु ज्या गावचं पाणी तिथे बुडल्यानंतर फक्त तुम्ही शंभर कोटी न करता फक्त दहा कोटी मध्ये दहा गावं उभे करू शकता आणि हे करत असताना दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पाणी निर्माण करून फळ झाडं करोडवर उभे राहू शकता समाज उभा राहील शेतकरी उभा राहील त्याच्यावर ठिबकनं पाणी द्या कमी याच्यानं नवीन तंत्रज्ञान वापरा हे सगळे माझे ठराव हे एकोणीस जुलै त्र्याऐंशी ला त्याच्यानंतर ला आणि बाकीच्या वेळेला पाणी जगण पिण्याचं पाणी खेडी शहरी या सगळ्यांना समृद्धता आणणारी जी ठराव आहेत साहित्य कला संस्कृतीचे ठराव आहेत हे, हे, हे मी मांडले हे मान्य केले आणि आज मला आनंद वाटतो की हे सगळं पाहत असताना त्याच्यात मी मला दिसत असतो मी मला दिसत असताना फक्त मी फक्त एवढं करतो की सगळे पांघरुणं फेकून हे मी केले नाही न इदम ममा हे माझं नाही आहे समाजात जे पाहिलं जे करावं असं वाटलं जे संतांनी समाजसेवकांनी महात्मा गांधी साने गुरुजींनी मला शिकवलं तेच मी घेऊन लोकांचं तुमचं तुम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून मी आज तृप्त आहे आनंद आहे मी माझ्या कवितेविषयी जास्त बोलणार नाही तुम्ही तुम्ही ऐकलेली आहे पाहिलेली रानातल्या कविता आल्या सगळ्या ह्या शेताने लापासून ला शेवटची कविता ज्यामध्ये की जन्मापासून असे दुःख जन्मभर असे जन्मभर राहू मला त्याचे न फार असे पण साऱ्या साठी झाले उभ्या देहाचे सरण सगळे सोयरेही ही कधी जातात फुले वेचताना सुद्धा उथंबते मन अहो जन्माचेच ओझे पोटी पेतून डोळे गच्च अंधारून तेव्हा माझे रान रानातली झाडे मला फुले अंथरवण या पद्धतीनं आजही मला माझं गणगोत जर कोणी वाटत असेल मला समजून घेणार छप्पर फाडून देणार आणि आत्मीय भावनेनं सगळं मला समजून घेणार तर ते माझं रान आहे झाड आहे आणि तिथली सगळे वनस्पती पशु पक्षी माझ्या जवळ येणारे मोर ससे ते पशु पक्षी गाय म्हैसे सगळे आहे मी माणसाला वेरत नाही पण तू माझा जीव जो आहे तर त्यांनी मला या रसिकांपर्यंत आणि मी ज्या वेळेला अमेरिकेत गेलो मी सांगत होतो ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि अमेरिकाचं अधिवेशन मला बोलवलं मी जाणारच नव्हतं मी देशच पाहिले नव्हतो विमानातच होतो नव्हतो माझ्या बरोबर पु ल देशपांडे आले होते शरद चंद्र पवार आलेले होते सगळे आले होते तिथे जाऊन पाहतो पाच सातशे लोक कशाचे हो सत्याऐंशी सालची गोष्ट आहे तिथे साडेपाच हजार लोक मराठी भाषेत बसलेले होते आणि माझ्या कवितेची नावं घेऊन मला फरमाईश करत होते माझी मुलाखत येत होते माझं म्हणणं की काय छोट्या आयला की एक फाटका कवी एक त्याला वाहू व्हावी याला पाहिजे काय मला जेवढं पाहिजे मी जेवढं कर्तृत्व केलं किंवा जेवढा एवढा मी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मला दिलं हे सगळं करत असताना पुन्हा एखाद दुसऱ्या गोष्टी मी सांगतो आणि नंतर आपण जर बोलते झालं तर आपण बोलूया किती सांग भांडार एवढं आहे की तुम्हाला काय सांग शेती शेतकरी आणि शेतीमधलं सगळे हालचाल आणि तिथलं जे समाजकार्य आहे समाजकार्य मी म्हणतो हे माझं पहिलं काम त्याच्यातून जे दिसलं जे लिहिलं ती कविता आली गाणं आलं ते आलं गद्य लिहिलं ते केलं दुसरं काम तिसरं जे काम आहे ते मग यानी मला सभागृहात नेलं ते नेलं दिल्ली मुंबईमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करता आलं आणि खऱ्या अर्थाने बारा वर्ष म्हणजे काय आणि नंतर पुन्हा बारा वर्ष काम झालं चोवीस वर्ष मी महाराष्ट्राची सेवा करू शकलो आजही करतोय मी तुटलेलो नाही याच्या नाळ तोडलेली नाही आहे मला विचारलं तर हे सांगतो की चांगलंही करा आणि हे केलं नाही तर तुम्हाला उचलून फेकून देतील लोक विशेषतः तुमचा काळा इतिहास होईल हे स्पष्टपणाने सांगणारा मी राज्य करताना आहे आणि चांगलं जर केलं आणि जे समाजाला पुढे नेणारा देशाला असेल तर त्याला डोक्यावर घेऊन नाचणारा त्याचं गुणगाण गाणारा मी आहे हे सगळं कवितेने दिलं मित्र आणि गंमत अशी काय मिळालं नाही इथे झालं तिथे झालं तिथे झालं खूप काम केलं सगळं मी सांगत आहे आणि याबद्दल हे जसं मी पु ल देशपांडे सांगितलं मी यादी जर केली मेत, तर विजय तेंडुलकर व विजय मेह मेहतापासून ते पासून आमचे प्रकाश मित्र रामदास भट्टून किती लोक आहेत खूप आहेत परंतु चंद्रकांत पाटील पासून तर असे माझे जे मित्र भास्कर बोळे आणि असे जीवास देऊ देणारे मित्र हे चांगला आहे हे लिहि हे वाईट आहे फाडून टाक रेड की मी लिहिल ते प्रत्येक प्रमाण असेल असं जर साहित्यकारी ते माझ्या बाबतीत ते खरं आणि म्हणून असं करताना मी इचलकरंजीच्या साहित्य संमेलनामध्ये दे गेलो डिसेंबर चौऱ्याहत्तर ला ते संमेलन होत मोठं संमेलन पु ल देशपांडे अध्यक्ष आणि साहित्य कला संस्कृती चित्रपट राज्यकर्ते ते सगळे सगळे राज्यकर्ते सुद्धा समोर बसलेले असं ते एक मोठ कधीच विसरणार नाही असं संमेलन दोन महिन्यापूर्वी त्याच्या आधी ल देशपांडे सुनीताबाई कविवर्य बोरकर माझ्या शेतात आले होते थांबले दोन दिवस थांबले आणि माझ्या वडिलांना साईन माझे वडील पागोट बांधणारे अडाणी मजुरी केलेले तर त्यांना असं वाटायचं की नामदेव तू आता आपली आपली शेतीबाडी कर मी मजुरीतून शेतीत आलो अन्नाचा घास निर्माण झाला हे शेतीबाडी करून तू जर ते पुस्तक बिस्तक वाचत गेला आणि लिहित गेला ना तर ही शेती मला विकावी लागेल आणि असं लोक मला म्हणतं की तुझा पोरगा काय करतो हे बामणवी गोष्टी सोडून दे ना हे बामण लोकांचं काय आहे मुंबई पुण्याचं लोकांचं काम आपल्याला कोण विचारणार आहे म्हणून बाबा मला लिहिताना सुद्धा बंद करायचे पुस्तक जर विकत घेतले तर रागवायचे की तीन रुपयात शेतातलं किती काम होत रुपयात किती काम होतं पुस्तक वाचायचं नाही आणि म्हणून ह्या गोष्टीत त्यांचं चांगलं म्हणून विचारायचं की जगणं महत्वाचं आहे पैसा नसला आणि खायला नसला तुला कोणी विचारणार नाही तुझी कविता घेऊन जाळतील का हे चूज कोण जाळणार आहे तर म्हणून विरोध होता तर हे जसं यशवंतराव चव्हाणांना माहिती होत त्यांनी माझ्या घरी येऊन आई वडिलांना समजून सांगितलं असं आले आणि सांगितले की माझ्या इच्छेतकारांच्या संमेलनात हा कवी मला पाहिजे मी गेलो सांगायचं म्हटलं आणि गंबत अशी की फार फार मोठे की मी नमस्कार करावा अशी कवी आणि अत्यंत मी जीवापार प्रेम ज्यांच्यावर कविता केली वाचली ज्यांची कविता असे माझे समकालीन कवी सगळे व्यासपीठावर आहे आणि दोन भागांमध्ये कविता वाचली वर्तमानपत्र बघा सगळ्यात जास्त जर प्रतिसाद मिळाला असेल तर मी उभा राहिले माझा नंबर तेरावा होता सहा कविता झाल्याच्या नंतर कवी संमेलन हे उठतच नव्हतं एवढे मोठे रसिक चाळीस हजार असताना मध्येच ते बदल केलं आणि पुलानी क्षमा मागितली कम्पेरिंग पुलं करत होते की मी आता असं करतो क्रम बदलून जरा जो उत्तरार्धातला कवी तो आधी घेतो मला उभं केलं आता मी हा रानातला एक कवी पकडून आणला कविता मी कविता म्हटल्या चार सोळी म्हटल्याच्या नंतर सबंध सभागृह जे आहे ते चाळीस हजार लोकांच्या याच्या टाळ्याच्या कडकडाने माझ्या पैशा चार कोळी मी म्हटल्या आणि नंतरच्या मी पुढे उठल्या फुलात नाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले रंग फुलांवर ओघळताना असे जुई लालदबदले बदले गाला वरले निळे गोंधणे पदरा भवती गुडवळले निच्या तिच्या डोळ्यात कथाई कुणा कुणाच्या आठवणी एक झोपडी साक्षी बदली करीत बसली साठवणी अशी कविता म्हणत गेलो कविता थांबल्या दोन कविता म्हणण्याचा अधिकार होता सबंध सभागृहाने टाळ्या वाजवून लोक उभे राहिले हे जमणार नाही आता पुन्हा याला कविता म्हणायला सांगा आग्रह झाला ते पुलं म्हणले की अरे बाकीचे कवी राहिले नाही 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 पुन्हा आणखी दोन कविता वाचायला सांगितल्या मी चार कविता वाचल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मला वाचायला लोकांनी सांगितलं केलं आणि मी एक पळसखेडच्या रानातला एक छोटासा कवी मी महाराष्ट्राचा कवी झालो तो इचलकरिंचे संमेलन अशी झाली याचा धागा मी पुढे असं सांगतो की तुमच्या रानातलं कविता एक पुस्तक बाकीच काहीच नाही आहे आणि मग एवढं असताना तुम्हाला हे सगळं दूरदर्शनवर दूरदर्शन होतं तेव्हा दूरदर्शनवर ते आणि बाकीचं आणि वर्तमानपत्रातून त्याच्या बातम्या आल्या ते दिसलं सगळं प्रत्यक्ष म्हणताना लिहिलेला ले शब्द प्रत्यक्ष म्हणतानाचा शब्द माझा जो म्हणण्याची पद्धत आहे गौराण पद्धत आहे लयबद्धता ती ही सगळं पाहून एक दिवशी मला एक पत्र आलं ते पत्र सुद्धा विश्वास न ठेवण्यासारखं होत कि मला एक सत्याहत्तर ला पत्र आलं एक जानेवारीला आणि ते पत्र होत एक प्रभुकुंज पेड्डा रोड मुंबई सीस लता मंगेशकरांचं पत्र आम्ही एक सिनेमा काढतोय आणि मी पहिल्यांदा सिनेमा काढते आणि आम्ही सगळे सिनेमा काढत असताना त्याला गाणी पाहिजे आणि गाणी पाहिजे आहे म्हणजे दोन तासाचा सिनेमा पाहिजे एक तासाची गाणी आहे सोळा ते अठरा गाणी तुम्हाला लिहावी लागतील सहा सॉंगलेट आणि दहा मोठी गाणी आहे आणि आम्ही नक्की आहे जागा नक्की केली आपण या भेटा आणि हे करा मी पत्राचं उत्तर देणं शक्यच नव्हतं फोन माझ्याकडे नव्हताच आणि मी पुन्हा पत्राचं उत्तर दिलं नाही आणि संकोच करा मला मित्र म्हणायचे लोक म्हणायचे की काय काय लोक म्हणायचे काही काय अरे ते खोटं पत्र असेल लता मंगेशकर कुठे आला हे दोन विजापुराला पत्र लिहिलं का आणि त्या लिहा त्यांनी त्यांना मी सांगितलं नंतर जेव्हा पुन्हा भारतीबाईचं पत्र आलं भारती मंगेशकर की गदी बांडगुळकर आहे शांताबाई शेळके आहेत पी सावळाराम आहेत जगदीश केबुळकर आहे आणखी किती किती हे एवढे माणसं असताना मला संकोच वाटत मी एकाही सिनेमाला लिहिलं आणि चार ओळी लिहिली मी कसं काय करणार ऐकलं नाही त्यांनी काहीही ऐकलं नाही म्हणजे हे सगळं चांगलं आहे उत्तमातलं आम्हीच त्यांचे गायलेलं ना परंतु तुम्ही कवितेचा मोड जसा बदलवला मराठी कवितेचा मराठी गाण्याचा त्याचा लहजा जसा बदलवला एकूण सगळं त्याच बदलवलं आणि नव रूप दिलं तसं तुमच्या ऐकण्यातून वाचण्यातून जी कविता आम्ही वाचली आणि ज्या पद्धतीनं तिची चार कवितांमध्ये किंवा नंतरच्या कवितांमध्ये प्रत्येक बदलाने तत्व जे आलं त्याच्यात गाणं होतं गीत होतं नवता होती पण परंपरेतलं जे सगळं होतं जे या सगळ्या मंडळीच्या पेक्षा नव्या तुम्ही देऊ शकता असा आम्हाला विश्वास वाटला म्हणून या पद्धती करायला पाहिजे आणि म्हणून हे आशाताई ते जब्बार पटेल बी आम्ही सगळे इतर साठी तीन दिवस बसलो सांगायचा सा तात्पर्य गाणं लिहिलं अनुभव काहीच नव्हता आणि भीत 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 माझ्या मातीचे पाय तिथल्या त्या फरशीवर उमटत होत मी पुसत पुसत गेलो प्रभू घाबरून गेलो होतो आणि सगळे बसलेले आम्ही सगळे दांडे कारण आणि पहिले तीन दिवस एकोणवीस वीस आणि एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर हा माझ्या आयुष्यातला अत्यंत याच्याने नोंद घ्यावा असा दिवस आहे या तीन दिवस प्रभू गुंजीवर लिहून सगळी चर्चा करून जैत रेजी सारख्या गाण्याना मी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पण त्यांनी माझ्यावर कोणतीही बदनानं घातली माझ्यावर सांगितलं नाही एकाच गाण्याच्या संबंधात फक्त हृदयनाथने मंगेशकरांनी सांगितले की मला असं असं वजन असलं तर चालेल का चालेल तर हे जे हे आलं त्यांनी काय सांगितलं बसलो ददा दिदी बसलेल्या आशाताई बसल्या तिकडून बसलेले ते जब्बार बसलेले आमचे सगळे फिल्म ड्राबाले कलावत आले त्यातले हिरो हिरोईन मोहन आगाश सारखे तरुण अतिशय स्मिता पाटील सारखी तरुण आमची मैत्रीण अभिनेत्री हे सगळं होतं आणि मीच फक्त खेड्यातला एकटा मला दूरस्थ कोणी असा तिथे बसलेला होत काडीमोड झालेले फारख झालेले म्हणजे डिव्होर्स झालेला आज जो सगळा अमेरिकेत जास्त चालतो आपल्याकडे चालतो लग्न झाल्यानंतर दोन वर्षात पाच वर्षात पन्नास हव्या वर्ष सुद्धा डिवोर्स तर हे जे सगळं होतं काडीमोड झाला ती बोल्ड आहे तिला काय तुम्हाला सांगितलं तुम्हाला पाहिजे ते लिहा तसंच लिहा आम्ही काही म्हणणार एवढा आत्मविश्वास त्यांना माझ्याविषयी वाटणं याच्या याच्यापेक्षा आयुष्यात आनंदाचा क्षण कोणता असतो आणि म्हणून मग मी ते काडीमोडच झाले फार खेळ मी फक्त खिशात बा एक डायरी असते छोटीशी शेतीचे काम लिहिण्याची ती काढली तिच्यावर लिहिलेलं म्हणलं हे ऐका तर मी तिथे केलं अगदी थोड्या शब्दात हा स्मिताचा मोड नाग्याचा तिचा मी रात टाकली मी कात टाकली बघा मी रात टाकली मी कात टाकली जपला डिवोर्स काडी बोर्डला जपला विषय कोर्टातली घेण्यानी देण्याने देण्याने घेण्याने मी रात टाकली मी कात टाकली मी बुडक्या संसाराची बैलाज टाकली अंगात माझी आहा भिनलाय ढोलिया मी भिंगर भिवरी भी त्याची गमालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली मी रात टाकली रात टाकली असं म्हटलं म्हणजे अशा पद्धतीचं आहे आणि प्रचंड कडकडाट प्रभूकुंजवर झाला टाळ्यांचा कडकडाट झाला अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने सगळे हसतायत मला जब्बार म्हणला कि प्रभुकुंच्या लोकांची टाळी ही फारशी कधी आणि क्वचितच एखाद वेळा वाटते कोणासाठी अरे तुम्ही भाग्यवान आता तुमच्यासाठी ह्या टाळ्या वाचताय <laughs> तर असं सर्टिफिकेट एक आमच्या मित्रांकडून मिळाला ते मिळालं सांगायचं मतलब त्यानंतर हृदयानाथ म्हणला सत्तावीस अक्षरांचा एक शब्द एक ओळ फक्त मला एवढं वजन पाहिजे पण कविता आणि गाणं उत्तम कविता ही उत्तम काव्य हे उत्तम गाणं असू शकतं गाणं याला महत्व कमी सिनेमाच्या गाण्याला महत्व कमी असं जे मानलं जात आहे तर ते, ते मला खोडून काढायचं होतं मराठी उत्तम गाण्यांनी ते खोडून काढलेलं दर आहे आणि म्हणून सिनेमाची गाणी असली तरी ती दर्जेदार कविताच असली पाहिजे कविताच आहे असं झालं पाहिजे म्हणून मी मेहनत केली पाळली आयुष्यभर पाळली आणि सिनेमातल्या जवळजवळ एक होता विद्वेषक दोघी मुक्ता ते अबोली यशवंतराव चव्हाण अजिंठा सगळं याच्यात हे पाळलेलं आहे बघा आणि म्हणून त्यांनी मला एक वजन दिला की तम वाढत आहे रात सरत आहे कुणी करत आहे मधुरा अभिसा सात दोन्ही चौदा सात एकवीस सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस शब्द आहे बघा हे आणि म्हणून निसर्ग निसर्गाचे हे मानवी भावना निसर्गाच्या आभाळाच्या त्या हिरवाळीच्या त्या झाडा झोडपातल्या झोपडीमधल्या भावना आणि तुमच्या माझ्यातल्या भावना या एकरूप होऊन कुठेही असं असं येऊ दिलं नाही बटबटीत ज्या वेळेला सिनेमाच्या गाण्यांमध्ये प्रेम येतं त्यावेळेला आपणही कंटाळतो आणि हे एकसंध रूपाने आलं तर कसं आलं बघा प्रतिमांमधून आलं आणि हे कस यावं आता ही बोलत आता हे बघा नभ उतरू आलं चिंबरथर बल अंग जिम्माड झालं हिरव्या बहारात आता एवढी एक ओळ आहे इकडे राता टाकली काता टाकली एवढीच इकडे एवढी ओळ आहे आणि म्हणून ते गाणं मी लिहिलं त्याच्यामध्ये कुठे बटबटीत्व निवडण प्रेमाचं शुद्ध पण ते पण आणि असं धरित्रीच एकत्र येणं दोघांचं एकत्र येणं स्मिताचं आणि जो जो नाग्या आहे त्याचं एकत्र येणं हे सगळं उच्चपदीच्या काव्यात्म पद्धतीन येणं जरुरी होत तसं मी केलं आणि कुठेही असं मध्ये ज्याला लोक श्लील अश्लील म्हणतील चुकीचं म्हणतील असं सहसा येऊ देण्याचा प्रयत्न मी केला नाही आणि असं करत असताना एवढे चित्रपट केले लोकांनी आपलं म्हटलं ते केलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी सांगत असताना हा मुद्दा मांडला पाहिजे म्हणून मी खूप सांगता येईल मी काबेली त्याच्याविषयी वेगळं बोलता येईल याच्याविषयी बोलता येईल परंतु हे सगळं जे माझ्यात रुजवलेलं होत तर माझे नंतर जेव्हा मी बघितलं खूप खूप मोठमोठ वाट लोकसंगीत संगीत ते तर कुमार गंधर्व असो भीमसेजी जोशी असो ते असो किंवा ती बंजारा गायिका असो किंवा दिदी असो आशाताई असो ते असो आणि किती बाबूजी पासून तर थेट आमचे नवीन आनंद मोडक पासून तर हे सगळे संगीतकार वेगवेगळे लोक हृदयनाथ मंगेशकर हे भेटले पण यांच्या निमित्ताने जी माणसं भेटली की मला शास्त्रीय संगीत कळत नाही संगीत कळत नाही काही करत नाही सिनेमा कळत नाही ते कळत नाही पण यांच्या बरोबरीने मला त्यांच्या बरोबर जात आला यांच्या बरोबरीने त्यांच्या बरोबर ऐकता आलं संगीतातलं मला कळत नाही शास्त्रातलं कळत नाही काही नाही परंतु आज माझ्याजवळ जे भांडार आहे त्याही क्षेत्रातलं ऐकलेलं आणि माझ्या मनाला अत्यंत अत्यंत स्वर्गीय आनंद देणारं हे भांडार माझ्या कुपीत आहेत मी एवढंच लिहिलं एवढीच गाणी लिहिली एवढंच ते केलं दीडशे गाणी माझ्या लोकांनी गायलेली ते सोडा परंतु मी किती लोकांना ऐकून समजू शब्दातीत गोष्ट आहे या आणि म्हणून हे जसं मिळालं तसं एक यशवंतराव चव्हाण आले एक शरद पवार आली एक त्यामुखे एस एम जोशी आले एन डी पाटील माझ्याकडे आले हे सगळे जोडले पण चंद्रशेखर पासून तर व्ही पी सिंग पासून तर नरसिंगराव पासून तर याच्यापर्यंत ह्या लोकांनी असं सांगितलं की तुम्ही एवढे मोठे कवी आहात ते आहे पण तुम्ही शेतकरी आहात सुखा गठांमे काम करून घे राजीव गांधींनी मला विचार दुनिया आणि इकडे महाराष्ट्रामध्ये तर सगळेच कोणीही मुख्यमंत्री असो कोणत्याही पक्षाचे कोणतेही असो सगळ्यांनी माझे हे प्रेम केलं जे चांगलं असेल त्याला मला विचारलं आणि शेती बाडी समृद्धता आणि त्याची कविता त्याचं गाणं आणि त्याच्यातलं जे जगणं आहे आणि माझं सांगणं आहे हे सगळं एकत्रित करून जे काय आहे ते मी महाराष्ट्राला दिलं काही नाही हो एवढी थोरथोर माणसं आहे एवढी बडी बडी माणसं आहे की तुम्ही चकित व्हाल आणि आपण काहीच बोलू शकत नाही एवढी मी वाचलेली आहे पाहिलेली जगलेलो आहे तुम्ही सॉरी तुम्ही एक बिंदू सुद्धा नाही हो मी असा आहे मी मोठा कवी आहे मी दोन वेळा आमदार झालो ते झालो दालूं, इतके पंतप्रधान इतके राज्यकर्ते माझ्या भोवती आणि इतके लता दिदी सारखे अमुक सारखे हे गोष्ट सोडून द्या तुम्ही हे हे जे आहे तर हे मी माझ्यात बनवलं की हे, हे ज्या वेळेला जे ज्या वेळेला संत परंपरा मोठमोठी माणसं किंवा मोठ हे ज्यावेळेस मी वाचली आणि प्रत्यक्ष पाहिली सुद्धा त्यामुळे मी त्याच जमिनीवर त्याच मातीत माझ्या मातीतल्या कणा एवढा इथे उभा आहे परंतु ज्या कवितेने मला दिलं हे समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे आपल्यासारखे जे रसिक बसलेले समोर जी माणसं बसलेली स्त्रिया बसले तरुण मुलं मुली आहे सगळे आज सगळं ग्लोबलाइज असताना सुद्धा नाधो मानोरांची कविता ना शब्द महाराज एखादं वाक्य एखादी गोष्ट की शेती इतकं पवित्र सुंदर काही नाही फक्त पाणी पाहिजे हे लोक विद्यापीठातली येतात कृषी विद्यापीठातले का मी जगलो ते पाहिलं सांगितलं आणि म्हणून ही सेवा करण्याची संधी जगभरची जी आहे आता ताईने आपल्या प्रिन्सिपल ताईने सांगितलं की एवढ्या क्षेत्रात मी काम केलं एवढ्या क्षेत्रात मी अजूनही मी अशा ठिकाणी काम केलेलं आहे की सामाजिक कृतज्ञता निधी असो गुन्हे असो या पद्धतीने श्रीराम लागू आम्ही जे निर्माण केलं तर हे हे सगळं सांगितलं म्हणजे स्वतः पुरता सांगे तो एक ह्या रामदास मी नीट वाचलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सांगितल्याच्या पलीकडे सुद्धा बाहेर न आलेला असं मी खूप केलेलं आहे परंतु याच सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर जो कोणी मराठी भाषिक असेल कुठल्याही क्षेत्रातला कोणत्याही क्षेत्रात राम करणार इतर भाषेत भाषांतर झाला तो असेल किंवा समुद्राच्या पलीकडचा समुद्र जो आहे तिथे गेलेला आहे त्या सगळ्या मराठी लोकांनी मराठी भाषिकांनी मराठी प्रेमी माणसांनी माझ्या जीवाचे जीवलक झाले मला कवटाळलं आणि तिथपर्यंत नेलं मी रामाते बोलविता वेगळाचे तो रसिक आहे आणि तो सम सर्वसामान्य रसिक आहे याच्या इतका देव मला दुसरा कोणताच वाटत नाही अशी माझी भावना आहे मी जे बोलायचं ते सोडून दुसरंच बोललो महत्वाचं बोलायचं आहे पुन्हा कधीतरी संधी मिळाली तर बोलू किंवा माझ्या पुस्तकात कुठे सापडेल आपण मला थोडी शक्ती द्या शक्ती द्या म्हणजे शुभेच्छा द्या तुमच्या टाळ्या तुमचं म्हणणं तुमचा आनंद हे माझ्या उराशी मी जपून ठेवेन आणि उरलेलं आयुष्य जर थोडंफार मिळालं तर त्याचे जे लिहीन ते सुंदरच लिहीन एकच कविता वर्षातून झाली तरी ठीक आहे एखादाच लेख लिहिला तरी ठीक आहे उरलेलं जे आहे ते भरताड आणि फालतू वाचायला कोणी तयार नाही आणि त्याला कोणी विचारायला सुद्धा तयार नाही हे मला माहिती असतं म्हणून जे काही थोडंफार असतं ते आपल्या कृपेने आपल्या आशीर्वादाने आपल्या प्रेमाने मी लिहित राहील आपण मला या ठिकाणी बोलवलं मला आनंद झाला की खूप दिवसांचं चाललेलं होतं आज वेगवेगळ्या कारणाने त्याच्यानी एकत्र येणं नाही हजार दोन हजार पाच पाच दहा हजारच्या संमेलन ज्यांनी पाहिलेली आहे ऐकलेली आहे आणि उभा राहिलेलं आहे त्याला आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण शून्यात बसलेलो आहोत तरी सुद्धा आपण ही व्यवस्था करून मला आपल्याशी भेटी घालून दिल्या याबद्दल मला सगळा आनंद आहे आपल्या संस्थेसाठी त्यांच्यासाठी तुम्ही ज्यांनी आयोजित केले या सगळ्या मित्रमंडळींसाठी माझ्या मनात थेट ओलावा आहे काही असं हा एकूण जवळपास तासाभरापासून आम्ही ऐकतोय आणि खूपच सुंदर म्हणजे मला तुकोबांच्या वाणीची आठवण झाली तुकोबा असं म्हणाले की अवघी भूते साम्य आली देखील होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा त्यासारखं म्हणजे तुम्ही अगदी ते असाल आणि मागे तुमच्या फोटो मध्ये तुमचं शेत दिसतंय तुम्ही इतकं म्हणजे आम्हाला इथं बसून मुंबई ठाण्यात था, सगळीकडे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना खूप आनंद आणि किती विचारावं आणि तुम्हाला असं झालंय की किती सांगावं आणि आता तुम्ही अगदी एका वाक्यात म्हणालात की आव तुम्ही एका बिंदू सारखे देखील सुद्धा नाही आहात म्हणजे आपण एवढं तुमचं काम असू नाही तुम्हाला किंवा आपल्याकडनं आणि स्त्रीची वेदना असेल ती आजपर्यंतच्या साहित्यात देखील व्यक्त नाही असं तुम्ही बोलत बोलत म्हणाल असे वेगवेगळे तुम्ही पदर मांडलेत आमचे विद्यार्थी तुम्हाला ऐकत आहेत अनेकांचे प्रश्न आता येतील मला खरं सुरुवातीला एक प्रश्न विचारायचा आहे माझा आवाज ऐकू येतोय हो ना सर uh, एक प्रश्न थोडासा वेगळा आहे की आपले आता विद्यार्थी पण ऐकत आहे साधारणतः ची मुलं असतात आणि कविता म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग कॉन्टेंट रायटिंग असे विषय आपण इंग्रजी साहित्यातले मराठी साहित्यातले शिकवतो तर लेखनाची म्हणजे विद्यार्थ्यांची जी कवितेबद्दलची जी ओढ असते त्यांना परंतु लेखन करणं असं जे म्हणतो आपण म्हणजे हातात पेन घेऊन आता लिहायला लागायचंय तर ही प्रक्रिया विद्यार्थ्यांकडनं कशी म्हणजे करून घेतली पाहिजे कारण हल्ली असे कोर्सेस आलेले पाहिजे म्हणजे परीक्षेतच प्रश्न विचारला जातो की खाली या या विषयावर दहा ओळींची कविता लिहा तर आता असं लिहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे कसं म्हणजे कसं पाहायचं आणि एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कवितेकडं कवितेच्या प्रांताकडं आपण कसं घेतलं पाहिजे असा असा माझा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांकडे नुसती कविता नाही तर कवी कविता ही गोष्ट आपण बोलला मी कवी आहे म्हणून तुम्ही जास्त त्याच्यावर बिंदू ठेवला कविता असो किंवा एखादा ललित लेख असो किंवा एखादी कथा असो किंवा एखादं निसर्ग वर्णन असो हे हे सगळं जे आहे किंवा एकपात्र एखाद असेल काहीतरी स्वतः बोललेलं आहे परंतु ते साहित्य आहे एक पात्र असं तर असं जे सगळं लेखन आहे हे सगळ्या लेखनातलं विद्यार्थ्यांनी जे स्वतःला भावेल जे आवडेल त्या पद्धतीने त्या बाजूने गेलं पाहिजे विषयाची जशी आवड असेल तसं गेलं पाहिजे आणि हे लिहित होण्यासाठी करता होण्यासाठी त्याच्यामध्ये जो मी हे का करू शकत म्हणजे करू शकत नाही मी हे करू शकतो असं वाटणं आणि याच्यासाठी त्याच्या अगोदरची जी गोष्ट आहे मी सांगितली ती ही की मी सतराव्या अठराव्या वर्षी कॉलेज सोडून आल्याच्या नंतर मी सगळं शेतीतलं काम केलं ते केलं परंतु दिवस रात्री जो वेळ मिळेल जडीच्या दिवसात जर दिवस दिवस, दिवस काही काम नसायचं तर दिवस दिवस मी चार चार पुस्तक वाचायचो मी इथे कंदी लावून पुस्तक वाचायचो ते एज जे माझं शेतीमध्ये मा कॉलेज सोडून आलेलेच होतं ते वय सतरा अठरा एकोणीस होता ना पण त्याच्या अगोदर वयाच्या चौदाव्या पंधराव्या सोळाव्या वर्षी या वर्षापर्यंत मराठीतली सगळी महत्वाची पुस्तकं सगळी म्हणजे निवडक महत्वाची पुस्तक कथा कादंबरी वैशाची खलिल झिब्रापासून का, कारागृहाच्या भिंतीपासून तर मोठमोठे महात्मा गांधीपासून तर आत्मवृत्तापासून तर सगळे मी माडगुळकरांची मांडदेशी माणसं वाचलेली आहे ही केव्हा मी चौदाव्या पंधराव्या सोळाव्या वर्षी मॅट्रिक झालो तोपर्यंत मी साधारणपणे चारशे ते सातशे पुस्तक वाचलेली आहेत आणि जवळजवळ सगळे महत्वाचे कवी त्यांचे कविता संग्रह शंभर तरी वाचलेले आहेत ही माझी पार्श्वभूमी आहे म्हणजे माझ्यासारखा दुसऱ्याने बाबा असा असा विषय नाही आहे परंतु तुम्ही कितीही जरी तुमचे प्रश्नोत्तर केले बी ए बी कॉम झाला इंजिनियर झाला दुनिया झालं त्या चौकटीतलं शिक्षण घेतल्याच्या अंदर चौकटीच्या बाहेर जाऊन जे काही शिक्षण असतं किंवा जीवनामध्ये तुम्हाला पैशांनी आनंद मिळतो परंतु कला साहित्य संस्कृतीने सुद्धा मिळू शकतो हे रुजवण्याचं काम आपल्या सारख्या शिक्षकांनी त्यांच्यामध्ये केलं पाहिजे शालेय विद्यार्थी असो महाविद्यालयीन विद्यार्थी असो त्याच्या पलीकडचा विद्यार्थी असो की सगळं जरी असलं तरी याच्याशिवाय पर्याय नाही आणि जीवनाचा खरा आनंद इथे आहे म्हणजे नुसतं भुकेसाठी आणि जेवणासाठी आणि पोट भरण्यासाठी आपण अन्न नसतं अनेक कारणांसाठी जसं असतं तसं जगणं हे परीक्षा पोट देणं किंवा नोकरी करणं किंवा पैसे मिळवणं एवढ्या पुरतं नाहीये परीक्षेत पास होणं चौकटीतल्या शिक्षणाच्या शिवाय दुसरं शिक्षण जे असेल याच्यासाठी वाचन संस्कृती रुजवणं त्यांच्यामध्ये तो बिंदू काही प्रमाणात निर्माण करणं वेगवेगळ्या उत्तम पद्धतीचे शास्त्रीय गाणे नाट्यशी गाणे आहेत दुसरी गाणी आहे लोकसंगीताची गाणी किती किती ऐवज आहे हे ऐकण्याची संधी असते ते तुम्ही ऐकलं तरी पाहिजे ना हे सगळं ज्या वेळेला रुजेल त्यावेळेला तो लिहिता होईल आपोआप लिहिता होईल म्हणजे त्याला तुम्हाला त्या प्रश्नोत्तरात प्रश्नोत्तराची गरज नाही आहे तो लिहिता होणार आहे आणि लोक काही काही लिहित आहेत मुलं मुली खूप छान लिहितायत मी अगदी निराश नाहीये लिहितायत परंतु म्हणजे त्याचा विकास व्हावा समृद्धी व्हावी पुढच्या आयुष्यामध्ये जर असं वाटत असेल तर तुम्हाला या सगळ्या या सगळ्या गोष्टींची जोड देणं एक तर जगण्यासाठी सुद्धा आनंदीत राहण्यासाठी सुद्धा तीच ती पुस्तकं तीच ती तोच तो मोबाईल तेच ते चौकट तेच ते युट्यूब नाही चालणार जगातलं हे सगळं अगदी आधुनिक मला फारच महत्वाचं वाटत सगळं जग जगातलं जे झालंय ते आधुनिकतेच महत्वाचं आहे परंतु परंपरेतलं हे जे माझं म्हणणं आहे हे फक्त लक्षात घ्या आणि शिक्षकांनी सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी हे रुजवलं पाहिजे कि चौकटीच्या शिवायच्या उरलेले शिक्षण गाणं बजावणं पुस्तक आणि ज्ञान समृद्धी प्रत्यक्ष तुझ्या युट्यूब वर किंवा नव्या आधुनिक याच्यावर ऐकत बसणं किंवा दिसणं याच्यावर महत्वाचं नाही त्याचा इतका परिमळ दुसरा कोणताच नाही आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुचित राय नाईक मॅडम बोलू सरांनी सुरूत करून घेतलं आणि कम्पेरिंग पण छान होतंय पण जसं महानोर सर म्हणाले की विभाग, विभाग म, हे सगळं घडवून आणण्यासाठी आपला बी एम विभाग आणि विभाग प्रमुख डॉक्टर महेश पाटील हे गेली अनेक वर्ष आ, मी जे कोणी म्हणेन त्यांना ते आणतात पाठपुरावा करतात प्रचंड पाठपुरावा करतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभासी पद्धतीने का होईना पण दिव्यश बापट हा आपला जो विद्यार्थी आहे त्याच्यामुळे आज आपलं हे मनोगत किंवा आपण एकत्र येऊ शकलो तर त्याचे पण मी आभार नाही मानणार पण पुढे पुढे तुला असं भरपूर त्रास देऊ म्हणाले तसं ऐकावं तेवढं थोडं त्यांच्याकडनं आणि सर सर धर्माधिकारी तुम्ही जो काही प्रश्न विचारलात तर अशी जी आपली मोजकी मुलं आहेत ऋतमधन लिहिणारी आहेत स्वरांजलीमध्ये भाग घेणारी आहेत जे महानोर सर जे आमचे काही इतर उपक्रम आहेत तर मी असं जरूर तुम्हाला म्हणू इच्छिते की त्या विशिष्ट मुलांशी जर का आपल्याला संवाद साधता आला तर हे जे भरभरून घेणं आणि भरभरून देणं ही जी प्रक्रिया आहे त्याची कुठेतरी त्यांना नस सापडेल मुलांना आणि मग ती लिहिती होतील असं वाटतं तर एवढं फक्त मी बोलते पुन्हा एकदा महानोर सरांचे आभार धन्यवाद सर काही प्रश्न आहेत अजून सर आ, आ, सर अजून काही प्रश्न आहेत शिंदे सर प्रश्न विचारू इच्छितात नंतर आपले काही विद्यार्थी जसं सा मॅडमनी सांगितलं महानोर सर आपल्याकडे लेखनाचे काही आयाम आपण इथे विकसित करत आहोत ज्यामध्ये ऋतू नावाचं न्यूजपेपर आपण दरवर्षी महाविद्यालयाकडनं काढतो नियतकाली सारखं सॉरी uh, uh, वर्त, वर्तमानपत्रासारखं आणि आपल्याकडे लिहिणारी विशेष करून इंग्रजी लिहितात मराठीतही चांगलं लिहिणारी मुलं आहेत आपण काही प्रश्न घेऊ सर पहिला प्रश्न साठी मी उपप्राचार्य सुभाष शिंदे सरांना विनंती करेल त्यांनी त्यांचा प्रश्न धन्यवाद सर महादोर सर नमस्कार आपण अजंठा वेरुळ आणि जे महाराष्ट्राचं एक दुसरं दैवत आहे संत एकनाथ यांच्या पैठण नगरी जिथे आहे त्या औरंगाबाद जिल्ह्यातून आहात आणि त्यामुळे अशी अनुभूती आली की अजंटा आणि पैठणचं जसं काय आम्हाला इथून आभासी माध्यमातून दर्शन झालं अं तुम्ही फार चांगलं सर आपले अनुभव मांडलेत जीवनपट मांडलात धन्यवाद माझा प्रश्न असा आहे सर तुम्ही अं जय जैत चित्रपटा होता तुम्ही त्याविषयी बोललात देखील पण मला अजून विचारायचं आहे सर पंडित हृदयनाथ मंगेशकर हे असे संगीतकार आहेत की ज्यांनी गीतलेखना गीतांपेक्षा म्हणजे चाल लावून गीत लिहून घेण्याचा प्रकार चालतो सिनेमा सृष्टीमध्ये तसं न करता जी जिवंत कविता आहे आणि जी मुळात कविता म्हणून लिहिली गेलेली आहे तिला चाल देण्यावर जास्त भर दिलेला आपल्या लक्षात येतो आणि एवढंच नव्हे तर त्यांनी अनेक अभंग संत मंडळींचा आपण उल्लेख केला सर आपल्याला ती परंपरा आहेच तर अनेक अभंग ओवी आणि सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपलं पसायदान अशा अनेक ज्या असे वर्षांपूर्वीपासून संतांनी रचलेल्या रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलं तर सर त्यांच्या प्रतिभेविषयी तुम्हाला काय अनुभव आला एक वेगळा म्हणून त्याचप्रमाणे असं मी वाचलेलं होतं की लता दिदी फार कमी बोलतात तर प्रभू कुंजवर तुमचा त्यांच्या संबंधीचा अनुभव काय म्हणजे तुमच्याशी त्यांनी कशा संवाद साधला आणि काय तुमचा अजून दुसरा काय अनुभव होता त्यांच्या जवळ येऊन जवळून तुम्हाला कारण प्रभू कुंज म्हणजे आम्हाला सर दैवत आहे आम्ही जेव्हा पैदल रोड कंबाला हिलला जातो तर आम्ही तिथे गाडी थांबून निश्चित एकदा पाहतो आम्हाला ते एक ते दर्शन घेतल्यासारखाच एक अनुभव असतो आणि दुसरा म्हणजे जब्बार पटेल ज्यांनी सिंहासनासारखा चित्रपट दिला तर अशा दिग्दकर्श दिग्दर्शकांविषयी तुम्हाला अजून काही वेगळ्या प्रकारचे अनुभव आले सर काम करताना आणि सर दुसराच एक अजून एक प्रश्न आपण माननीय शरद पवारांचा उल्लेख केला यशवंतरावांचा उल्लेख केला मला वाटतं सुधीर गाडगिळ यांनी एक मुलाखत घेतली होती शरद पवारांची आणि अं त्यात वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना वसंतराव नाईक म्हणाले होते की ठाण्यामध्ये एक खूप चांगले कवी आहेत सावळाराम पाटील पी सावळाराम सर आमच्या संस्थेशी त्यांचा संबंध आलेला आहे पी सावळाराम पूर्वीच्या काळात आमच्या कार्यकारिणीवर होते विद्याप्रसारक मंडळाच्या आणि ते ठाण्यातले मूळचे ते कोल्हापूरचे होते मात्र त्यांनी बरंच आपलं काळ ठाण्यात घालवलेला आहे विद्याप्रसारक मंडळाशी जवळचा संबंध तर वसंतराव नाईकांनी सांगितलं होतं की पी सावळारामांना सावळाराम पाटलांना आपल्याला विधान परिषदेवर काही करून आणायचंय अशी लोक लागतील आपल्याला ला। तर हे जे राजकारणी होते एका वेगळ्या पटडीतले वसंतराव नाईक असतील शरद पवार असतील आणि यशवंतराव असतील तर यांनी अशा साहित्यिकांना खरोखर विधान परिषदेत नेलं आणि त्यांच्या अनुभवांचा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी राज्यासाठी करून घेतला अशा प्रकारचे राजकारणी कमी होत आहेत का हल्ली असा एक माझा वेगळा प्रश्न आहे सरकार विधान परिषदेमध्ये सध्या आपण पाहतो तर साहित्यिक फार कमी दिसतायत हल्ली तर यावर आपण काय भाष्य कराल धन्यवाद सर पहिला जो प्रश्न आहे तो मी थोडक्यात सांगतो प्रत्येकाविषयी विस्तार न करता हृदयनाथ मंगेश अनेक मराठीमध्ये एवढे मोठे संगीतकार म्हणजे मराठी म्हणजे हिंदी किंवा वेगवेगळ्या भाषेतले आहेत पण हृदयनाथ मंगेशकर हे जे आहे तर एका एका घरामध्ये म्हणजे एका घराण्यामध्ये म्हणजे हृदयनाथ मंगेशकर एक भाऊ आणि चार बहिणी लता तिथी आशाताई मीना ताई आणि उषाताई सगळ्या हे सगळे लोक कलेशी आणि विशेषतः एका कलेशी अनेक कला त्यांच्यामध्ये आहेत म्हणजे त्यांच्या घरामध्ये चित्रकारी आहे बाकीचं आहे विनोद सांगणारे म्हणजे अनेक कला आहेत परंतु हे तर हृदयनाथ मंगेशकरांच्या सारखा प्रतिभावंत असा एक संगीत की जाणी नुसतं दीनानाथांचं नाही ना। ते नेहमी सांगतं की बाबांनी मला शिकवलं ते परंतु भारतातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या संगीतकारांचं संगीत क्षेत्रातल्या संगीत मोठ्या माणसांचं कारण दिदी पेक्षा ते किती लहान आहेत दहा वर्षांनी तर दिदींच्या मुळे दिदी ज्या वेळेला या गाण्याच्या क्षेत्रात आल्या पाच रुपये दहा रुपयावर सुद्धा पैसे पैसे देत होते आणि फुकट सुद्धा काम केलं अशी दुर्बल्य अवस्था असताना त्यांनी चिकाटीनी साधना केली आणि मी असं म्हणतो की दैव दैव वशात मी मी काही अंधश्रद्धा नाही पण दैवाची कुठली तरी दानगी आहे आणि त्याचा रियाज ताईने इतका केला की त्यांच्यामुळे मग त्यांच्या आशाताई असेल ते असेल हृदयनाथ असेल हे सगळे जे आहे तर हे लोक त्या संगीतकाराशी त्या गायकांशी त्या गायिकांशी त्या आयामाशी त्या प्राचीन संगीताशी आणि शास्त्रीय संगीताशी जोडले गेले त्यातला एक हृदयनाथ असा संस्कार झालेला त्यांचा भाऊ आहे मी हृदयनाथ मंगेशकर आहे पण ज्यांनी हे ज्यांच्यामुळे हे त्यांना मुळा मिळालं नंतरच्या काळात आणि त्यांच्या जवळ बसून त्यांनी त्याला सांगितलं की संगृहित कर म्हणून ते हृदयनाथ मंगेशकरांकडे या सगळ्यांची जोड जोडणी झाली आणि म्हणून हृदयनाथ मंगेशकरांनी सगळे प्रयोग केले मी त्यांच्याविषयी एवढंच सांगेल की अत्यंत सोपा पण अत्यंत अवघड असा संगीतकार आहे त्यांच्या संगीताची बाज आणि वाद्यवृंदांची सगळी वेगवेगळ्या वेगवेगळ्या म्हणजे जसं तुम्ही पासून तर वेगवेगळे सांगितले शास्त्रीय संगीत संत साहित्याचं सांगितलं तसं लोकसंगीताच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ऐवज तर त्यांनी कि त्या पद्धतीच्या जीवनाची रंगी जीवा शिवाची रंगीत गाडी असं जे आहे त्यातला वजन ते ताल आणि वाद्यवृद्ध घेतले जैत जयत जैत मध्ये एक ढोल बदलवून घेण्यासाठी एक ढोल जो आहे तेरा ढोल बदवले जे जोशी होते ना ढोलकवाले अहो किती किती करावा अह कोणताही ढोल थोडासा कमी जास्त झाला काय बोलत नाही असंच पाहिजे परफेक्शन म्हणजे काय असतं बासरीचं त्याचं ढोलियाचं त्याचं आणि वेगवेगळ्या संगीत हे जैतचं सांगतो मी पण वेगवेगळ्या संगीतकारांमध्ये आजपर्यंत त्यांनी हिंदी मराठी जे जे काही केलं अद्भुत केलं त्याच्यामुळे स्वतः नवनिर्माण करण्याची जी तयारी असते ती संगीतामध्ये पाहिजे आणि ती संगीताची तयारी करण्यासाठी तुम्हाला अनेक ज्येष्ठ संगीतकारांची समकालीन संगीतकारांची वेगवेगळ्या भाषेतल्या संगीतकारांची आणि त्यातला जो लैजा आहे तो घेऊन आणि स्वतःची निर्मिती करणारा हा प्रतिभावंत माणूस पाहिजे अशा प्रतिभावंतामधले एक हृदयनाथ आहे आणि म्हणून हृदयनाथांशी माझा जो स्नेह जडला तो याच्यानी परंतु आजपर्यंत ते अत्यंत जीवाभावाचे माझे मित्र आहेत ते आहेत आणि म्हणून या पद्धतीनं ते सगळं जे काही करतायत तर ते, ते, ते त्याच्यातला अनुभव माझा मोठा आहे त्यांनी आजोळची माझी गाणी केली नुसती आजोळची गाणी लता दिदी म्हणजे जैत्रेजींना आजोळची गाणी केली आजोळच्या गाण्यामध्ये म्हणजे लावण्या साधारणपणे साधारणपणे आशाताईंनी म्हणाव्या अशी एक लोकांच्या मध्ये आहे परंतु जैत्रेजी नंतर माझ्यातलं जे काही आहे ते पाहून लता दिदींनी असं सांगावं कि मला लावण्या म्हणायच्या अनौर्जा म्हणायच्या सहा आजोळची गाणी केली त्याच्यामध्ये वेगवेगळे आयाम बसवले पण त्यातलं संगीत बघा किती आहे शास्त्रीय संगीतात बसेल अशा पद्धतीचं गाणं लावणे हे हृदयानाथ केली तुम्ही माहिती ती राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणबाई कोणता करू शिणगार तरी काय राजसा हे याच्यामध्ये तीन तीन चार लावण्या म्हटल्या दुसरे एक दोन गाणे दुःखाचे गाणे ती लोकसंगीताच्या जा पद्धतीने जाणार आहे तर तिथे इथे लावणीचे एवढे ऐवज वापरताना एवढा ढोल मृदंग नाही वापरताना दुसऱ्या बाजून जे ऑर्गन किंवा बारक जे दुःखाचं जे मूळ आहे ते कसं घेतलं अवघड आहे तर कवितेची निर्मिती चित्रकाराची निर्मिती अजिंठा वेडीची निर्मिती संगीताची निर्मिती स्वतंत्र निर्मिती ही प्रतिभा संपन्न माणसाचं काम आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे दिदींच्या अशाताईच्या या सगळ्यांचं वैभव त्यांना मिळालं त्यांच्यामुळे माणसं जोडल्या गेली आणि म्हणून हृदयनाथ विषयी पुन्हा मी शेवटी सांगताना एकच सांगेन कि मराठी गाणी कविता वगैरे जुनी सगळी होती परंतु एकोणीसशे साठ च्या नंतर म्हणजे साठच्या जवळपास साठ पासष्टच्या नंतर एक ठोक सांगतो मी कि सुरेश भट चांगला कवी होता आरती प्रभू चांगला कवी होता दादो मानूर चांगला कवी होता असे हे सगळे नवे कवी बघा कितीतरी असे हे सगळे नवे कवी की जे मराठी कवितेमध्ये नवीन स्थान ज्यांनी निर्माण केले प्युअर पोयट्री म्हणून प्युअर पोएट्री म्हणून असताना ती चांगली कविता ही संगीतबद्ध करून लोकांच्या पुढे आणण्याचं काम जसं केलं तसं कुसुमाग्रज बोरकरांची कविता शांता शेळकेंची कविता म्हणजे ही कविता आहे सिनेमासाठीची गोष्ट नाहीये म्हणून उत्तम कवितेतली उत्तम कवींची कविता ही लोकांच्या समोर ती काव्यात्म पद्धतीने जाताना तिला धक्का न लागता तिच्यातलं सौंदर्य जास्तीत जास्त उडगाडून जाणं म्हणून आमच्यासारख्या नव्या कवींना जर जास्ती कुणी कुणी आणखी पुढे नेलं असेल लोकांच्या समोर आणलं असेल आणि रेडिओ टी व्ही आणि वेगवेगळ्या माध्यमातून हृदयानातने आणलं म्हणजे एकट्याने नाही आणखी पण त्याचा पाया जर रचला तर हृदयानाथ रचलेला आहे आणि या पद्धतीनं सगळं गेलं आपण म्हणतात त्याप्रमाणे दुसरा जो भाग आहे तो दिदींचा आहे दिदींच एक सिनेमा लिहिला गाणी लिहिले ते गेलं विषय संपतो ते बाकीच व्यवहार झाले विषय संपतो कधी काळी आठवण आली तर ठीक तर त्याला कोणी हे करत नाही पण अशा पद्धतीनं जे जैत्र जैत नंतर आजोईच्या गाण्यानंतर हे आलं तर मी त्यांच्या माई हृदयनाथ दिदी दिनाथ मंगेशकर यांचं आयुष्य आणि जगणं हे माझ्याजवळ तापीचं गाव आहे तिथल्या गावच्या ठिकाणचे ते राहणारे थाळनेरचे आता या थाळनेरच्या माहेरच्या याच्यातून त्यांच्या अजून सोडलं नाही कुणी किती जरी असलं तरी माहेर जात नाही सुखी आहे पोर संघ आईच्या कानात आई भावासाठी परी मन खंता होता असं जे आहे ना माहेर हे कधी सुटत नाहीये म्हणून अजून सुद्धा त्यांच्या मनातलं थायने येतं नदीचा काठ तांपीचं सौंदर्य ते आईबापाचं जगणं त्यांचं दौर, दौर्भ दौर्बल्य आणि त्यांचं सर्व सर्व विस्फोट झालेलं संबंध आता तिथलं ते, 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 ते जग हे सगळं ताई विसरलेलं नाही माई विसरलेलं नाही आणि म्हणून मी त्यांच्या जवळ राहतो आणि दुसरी गोष्ट मला त्यांच्या या जीवनाविषयी आस्था आहे अत्यंत बरड मान दगड आहे ते आहे तिथे माती आहे तिथे ऊन आहे पाऊस आहे काही निष्पर्न झालेलं जग आहे काही नाहीये अशा ठिकाणी शीताफळीचं झाड उभं राहत शीताफळी मरत नाही किती आघात झाले तरी मरत नाही निष्पर्ण झाले तरी मरत नाही पाणी नसलं तरी मरत नाही आणि एवढ्या वाईट ठिकाणी आलेली अशी शीताफळी तिचं फळ मात्र इतकं रुचिर गोड आणि इतकं आल्हाददायक असतं की वर्षभर आठवणात की मी सीताफळाची जी गोड सीताफळ खाल्ली ना तिचं आईस्क्रीम खाल्लं ना त्याचंही केल्यानं ना, चांगलं असतं आणि म्हणून बरड मारांना त्याच्यात येणारी सीताफळीची बागा लावली त्याचं नाव दत्ताफळ ठेवला याच याच कारण बाई ताईंचा माही संबंध नाही पण त्यांचं पूर्वायुष्य जीवन पैसे नाही म्हणून त्यांना घरातून बाहेरून काढणारे लोक या महाराष्ट्रात मी पाहिले दहा रुपये देतो म्हणून न देणारे लोक सुद्धा ते पाहि ताई सात सात किलोमीटर जाऊन त्या रेकॉर्डिंग वर गेल्यानंतर रेकॉर्डिंग रद्द रद्द झालेलं आहे पाहिलं हे सगळं आयुष्य जे आहे या आयुष्याच्या संबंधीची जोडणी मी दुःखाच्या आगात पाहिलेले म्हणून हे नातं असतं आणि मग त्यावेळेला हे असलं तरी सुद्धा त्या प्रभू कुंजीवर मी काम असल्याशिवाय जात नाही बोलत नाही ते झालो सर्जामध्ये चिंब पावसानं रान झाला आबाद आणि जाकू कशी ही सगळी गाणी आजोची गाणी अशाताईनी त्यांनी माझी जवळ पन्नास साठ गाणी म्हटली हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग्य काय म्हणावं परंतु माझ्या माझी सोनबाई गेली त्याच दुःख त्यांना होत माझं स्वतःच ऑपरेशन झालं काकीच झालं मरणाच्या दारात मी असताना संकटात असताना कधी कधी माझ्या लोकप्रियतेमुळे माझ्यावर काय असत कि वाईट असतं हो एवढ्या खेड्यातला माणूस इतका मोठा झाला इतका कवी झाला पद्मश्री मिळाले ते मिळाले अमुक झाले ते मुख झालं अमुक मुख्यमंत्री त्याच्या बोलत आहे पंतप्रधान त्याला बोलवत दुनिया बोलत आणि सगळ्यात जास्त म्हणजे लता मंगेशकर आणि अशा गोष्टी सोडावं कुमार गंधर्वापासून त्याच्या जा घरी जात आहेत तर आणि शेतीत काहीच पिकत नाही असं करून हा सोन्याचा घास पिकवतोय या सगळ्या गोष्टीच्या साठी मी कोणाचंही हिरवून घेतलं नाही कोणाजवळ मागलं नाही कोणाचे भीक घेतली नाही तरी परंतु अशा माणसाच्या नशिबी जे दुःख येत तर ते माझ्या नशिबी दोन तीन वेळा इतक्या विराट पद्धतीने आलं आता हे सांगू नये परंतु हे सगळं कुठेतरी कमी जास्त प्रमाणात खोट्या खऱ्या प्रमाणात आलेलं आहे बाहेर आलेलं आहे पोलीस संरक्षण मला दिलं दिलं मला खतम करण्याचा प्रयत्न कविता लिहिणं बंद करायचं लेखी पत्र आणि त्याचे प्रत्यक्ष प्रयोग झाले हे मोठेपणे सोडून द्या काढलं मी तुम्हाला जहाज नाही मांडतो ओंड का मांडतोय समजा आहे ना बाबा मी कुठे म्हणतो मी काही नाही ना अशा अवस्थेमध्ये ज्या अवस्था निर्माण झाल्या अशा अवस्थेमध्ये जे मला जवळचे आप्त म्हणून जे आले लोक अशा वेळी सांभाळलं पाहिजे कविता लिहिली गाणं लिहिलं साहित्य वाचलं चांगलं झालं तुझ्यावर प्रेम केलं तुला पैसे दिले ऑपरेशनला माझ्या मदत केली हे सोडा अशा अवस्थेमध्ये निर्धारपूर्वक उभं राहणं किंवा वेगवेगळ्या वेग राज्यकर्त्यांना सगळ्या समाज सांगितलं की नाही नाही तुम्ही महानोरला सांभाळा असे म्हणणाऱ्या मध्ये जे मी सात नाव आहे सगळ्यांचे सांगत नाही अशा अवस्थेमध्ये या दुःखाच्या आघातामध्ये आणि जिथे अत्यंत विराट असं अशा पद्धतीचं क्रूर कृत्य करणारे लोक आहेत चांगल्याला विडा देतात ना सर त्यानं ते काय करतात कोणाला तरी सांगतात अशा अवस्थेमध्ये जे पत्र आलं की खलांच्या व्यंकटेंनी आपण व्याप्त केलेलं आहे परंतु तुम्ही विषय करू नका आम्हाला जे जे काही ज्या मार्गाने सांगायचं ते सांगतो पण तुम्ही धीर सोडू नका बाकी करू नका आम्ही संपूर्ण तुमच्या पाठीशी मग हवं असं लेखी पत्र माझ्या पुत्र व्यवहाराच्या पुस्तकामध्ये छापून आले इतर आहे आणि हे सगळं करत असताना ही सगळी जोडणी करणं एका माणसासाठी स्वतः नाही सांगणं अनेकांना बोलतो कारण की अरे तुम्ही अनेक गोष्टी महाराष्ट्रातला सांभाळता ऐवज सांभाळता आणि हा एक खेड्यातला एक पोरगा ऐवज आहे याला सांभाळलं पाहिजे सुखात दुःखात बरोबर असतात सतरा जुलै आत्ता सतरा जुलै आता एक था था था। रुदैनाती था था। रुदैनाती था था। या वर्षाच्या रात्री साडे दहा वाजता फोन आला होता मला रात्री साडे दहा वाजता मी फोन घेतला हृदयानाथ बोलत होते हृदयानाथने सांगितलं की मी हृदयानाथ बोलतो अस काय झालं काय झालं काय नाही अरे म्हणलं काय मग खूप बोलले इकडचं तिकडचं बोलणं झालं मग हृदयनाथने सांगितलं की एक पाच मिनिटं बोलले पाच सात मिनिट बोला या घ्या पाहतो तर दिदीचा आवाज लता दिदी बोलतायत सतरा जुलैला रात्री साडे दहा वाजता आता अह म्हणजे मानावर मी तुमचं ते मी माझे कागदपत्र काढले ते इन्कम टॅक्सच्या काढल्या कुठल्या सापडल्या हे ते केलं असं केलं आणि सहज काढता करता एक माझ स्वतंत्र बाट आहे असं ते, ते केलं आणि तिथे पाहते तर काय आनंद काय झालं ते दीदी अरे तुमची एक कविता होती हस्ताक्षर अरे काय अप्रतिम कविता अप्रतिप ताई सांगतात दीदी सांगतात अप्रतिप म्हणलं ठीक आहे जे लिहिलं अरे नाही नाही तुम्ही काय लिहिता काय शब्द आणता कुठून आणतात हे शब्द कुठे भाषेत नाही परिभाषेत नाही कुठून आणि ते सुद्धा आणून ते सुंदर पद्धतीने मांडा कसं ही जोडणी करता कसं काय तुम्ही कविता लिहित मला खूप आनंद मी जपून ठेवलेला आहे त्या कवितेचा कागद त्यांच्या कपाटात का महत्वाच्या ठिकाणी आणि त्यांच्या स्वतःच्या फाईलमध्ये एखादी कविता संगीतबद्ध उर्ण करणं नंतर बाजूला नष्ट होणं पण जतन करून ठेवणे अरे कविताने एक रानातला कवी स्वतःच्या घरामध्ये प्रभुगुंज मध्ये एका स्वतःच्या मध्ये अंतरिक्षात स्वतःच्या हृदयात करून ठेवणे याच्या इतका आनंद कोणता असतो आणि त्यांनी त्याच्यानंतर मला वाक्य असं सांगितलं खूप कवितेविषयी चांगलं म्हणलं म्हणलं मला दोनच गोष्टी जास्त आवडतात मी कोणावर अन्याय करणार नाही कोणी त्याचा गैरअर्थ काढू नये काय काय ते मला दोनच माणसं आवडतात दोनच कवी जास्त आवडतात एक कुसुमाग्रज आणि कुसुमाग्रजामधला जो माणूस आहे तो दुसरे कवी नाधो महानोर त्याची कविता आणि नाधो महानोर मधला असलेला नाधो महानोर हा माणूस ही दोन माणसं माझ्या हृदयामध्ये वेगळं स्थान मिळू नये तुम्हाला कशाला सांगू आणि म्हणून फक्त एकच काम करा वातावरण बिघडलेलं आहे हे करुणाचं खूप चाललेलं आहे महा येथे चालवलेले काही खरं असेल खोटं असेल परंतु तुम्ही फक्त तुम्हाला जपा बाईला जपा तुमच्या मुलांना सुनांना त्यांना नातवांना जतन करा आणि माझं एवढंच म्हणणं की म्हणजे हे सगळं आपण एक असो एक दुःखी तर सगळं दुःखी ना तर तुम्ही काळजी घ्या एवढ्यासाठी मी फोन केला परंतु हा कागद सापडला नसता तुम्ही अजून फोन केलाही नसता आणि म्हणून ते असो की हृदयनाथच्या एक्क्याऐंशी वर्षाच हे असो मुख्यमंत्री आणि मोठमोठे लोक येणार आहे त्यांच्या अमृत महोत्सवाला त्या सगळ्या याला मुंबईमध्ये आता दोन वर्षापूर्वी दिदीने मला एक वाजता चार आधी फोन केला बा मला असं असं काम येड्यान बाराई काय करायचं मग मी काय येऊ शकत आलं पाहिजे मला म्हणणं हृदयनाथ साठी सगळे मोठे लोक आहेत ते आहेत संगीतकार तिथे आलेले आहेत सगळं आहे पण मला असं वाटतं की हृदयनाथच्या या सत्कारासाठी तुम्ही आलं पाहिजे माझं म्हणणं आहे की काय पाहिजे आयुष्यामध्ये एवढे सगळे दिग्गज माणसं राज्याचे मुख्य लोक ते असताना संगीतकार मोठे रसिक असताना मानवर तुम्ही हृदयानाथच्या कार्यक्रमात तुम्ही असा पाहिजे बोलायचं तर बोला पण फक्त तुम्ही बोला नाही तर तुम्ही असलं पाहिजे काय काय आयुष्यात पाहिजे माणसाला सांगा इथपासून तर माझं दुखणं असो कुठे असो काही आघात झालेले असो किंवा उत्तम लिहिलेलं असो काही किंवा कुठे लिहिलं तर आठवणीने सांगते आणि बोलते हे कधीतरी मी करत नाही त्याही फोन करत नाही पण वर्ष दोन वर्षातून त्यांचे फोन किंवा मा माझं काही जर असेल मी तर पत्र जर पाठवलं त्याचं उत्तर त्यांचं असत पुष्काळ झाला नाही एवढं एवढे चाळीस पंचेचाळीस वर्ष संबंध टिकून धरणं आणि त्याच्यामधलाही कुठलाही पोत न बिघडवता करणं कुठेही काही न येऊ देणं संबंध येतात कामापुरते येतात टिकत नाही निघून जातात अशा गोष्टी होतात तर म्हणजे ताईंच्या विषयी विचारलं दिदींच्या विषयी तीच गोष्ट अशा ताईंच्या संबंधी सगळ्या फॅमिलीच्या संबंधात आहे आणि त्यांच्या पुढचं सांगतो एक तिसरा थोडक्यात सांगतो तिसरा त्यांचं ती जे उत्तर आहे यांनी शिंदे साहेबांनी कि मला विधान परिषदेवर बसवलं तर जे लोक निवडून येऊ शकत नाही उभे राहूच शकत नाही किंवा राहिले त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असे सगळा पैसा विशिष्ट पद्धतीचा समाज जाती रचना आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आयाम जे वापरले जातात त्याच्यातून निवडणुका ज्या वेळेला अत्यंत घसरत जात जात आता जी परिस्थिती आली आहे असं बहुसंख्य चाललेलं आहे अशा अवस्थेमध्ये आज काही गप्रप्रधान भाई वैद्यासारखे किंवा सारखे किंवा पु ल देशपांडे सारखे किंवा बाकीच्या असे जे लोक आहेत जे कोणी निवडून येणारच नाही ना पाठतील लोक त्यांना त्यांचं काय संबंध आहे इथे सगळा सगळा व्यवहार हा वेगळा असतो अशा अवस्थेमध्ये राज्य घटनेमध्येच असं गाठलेलं आहे की संसदेमध्ये सुद्धा अशा सहा आठ जागा तुम्ही निर्माण करा इथे बारा जागा निर्माण करा सामाजिक कार्य साहित्य कला संस्कृती सा, याची माणसं त्याची जोड जर समाजाला मिळाली सभागृहात जर मिळाली तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि म्हणून हे यशवंतराव चव्हाणांनी वेगवेगळ्या जागेवर जशी माणसं बसवले तर विधान परिषदेवर गदी माडगुळकरांच्या सारखे माणसं एक टर्नने दोन टर्न बसवले की एक स्वातंत्र्यपूर्व काळात काम केलेला माणूस स्वातंत्र्यानंतर सुद्धा समाजाचं काम करणार एका पत्र्याच्या लहान घरातून माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या दुष्काळी पट्ट्यातून माणू साताऱ्यातून आलेला माणूस हे जसं महत्वाचा तसं त्यांनी काय साहित्य लिहिले त्याचा उपयोग म्हणून आलं वसंतराव देसाई सगळे असे बसवले नंतर मला बसवलं ही जी गोष्ट होती शरद मला त्याच वेळेने मी नव्वदची माझी जाण्याची तयारी नाही अठ्यात्तर ते चौऱ्याऐंशी जसा होतो तसं नव्वद ते शहाण्णव मला शरद पवारांनी पुन्हा सांगितलं की आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात हीच तुमचे पाणी आडवा शेती बाडी साहित्य कला संस्कृती चित्रपट आणि जागतिककरण हे सगळं करायचं आहे भाषा करायची आहे आलं पाहिजे साहेब खूप झाला आता पण नाही हे गरज याची व्यवस्था आहे आणि केलं पाहिजे ठीक आहे माझ्याकडून कोणाकडून कमी जास्त वेळ पण आता मला संधी आहे मी तुम्हाला बसवतो आणि म्हणून मला पुन्हा बसवलं तर अशा पद्धतीची जी गोष्ट आहे साहित्य कली कला संस्कृतीचे लोक बसवणं माझ्या बरोबर त्यांनी दुसरा एक साहित्यिक होता शेवटच्या ठिकाणी करणार पण साहित्यिक होता लक्ष्मण माने सारख्यांना बसवलं ते गव्हर्नर नॉम मध्येच बसवलं होतं तर अशा पद्धतीने घेऊन हे सगळं काम माडगुळकर असो ते असो मी असो मनापासून केलं ही व्यवस्था आहे हे राज्यघटनेत आहे हे बदलत्या राजकारणामध्ये आणि अति राजकारणामध्ये पाळल्या जात नाही ही गोष्ट खरी आहे आता आतापर्यंत हे त्याच्यानंतर फारसं असं नि अशा आणि नुसतं कुठलाही साहित्यिक त्यांनी चार पुस्तकं लिहिले दोन गाणी म्हटले दोन चारे केले असा नको आहे त्याचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि दर्जा असलेल्या काम करणारा आणि करू शकणारा असे खूप आहेत ना असे खूप आहेत असेच बसवले असे हो पाहिजे पार्लमेंटमध्ये सुद्धा संसदेत जाणारे असेच बसवले हो पाहिजे की ज्यांचा उपयोग होतो आणि म्हणून ज्यांनी महाराष्ट्राला एक दीपस्तंभ म्हणून दिशा मिळते जे क्षेत्र तेही विकसित झालं पाहिजे अशा पद्धतीचं जे आहे तर ते मग क्रिकेट मधलं सचिन तेंडुलकरला बसवलं दिदीला बसवलं होतं सगळ्यांना बसवलं हुसेनला बसवलं होतं तसं इथे आहे पण आज हे लोप पावत चाललेलं आहे कमी होत चाललेलं आहे सर प्रश्न खूप आहेत पण वेळ आपल्याकडे आता बारा वाजलेले आहे तर आपण आता समारोपाकडे येऊया एका विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे पण तो आपण सर जसं आमच्या मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपण नंतर एखाद्या फक्त विद्यार्थ्यांसाठी एक छोटेखानी असा ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कार्यक्रम करूया मला मान्य आहे की चाळीस हजारांच्या समूहा समोर तुम्ही कविता सादर केलेल्या आहे आणि आता हे थोडस तुम्हाला तुम्ही म्हटलं तसं शून्यासारखं वाटतंय मात्र या संपूर्ण आजच्या कार्यक्रमाचा समारोप अगदी तुमच्याच चार ओळींनी मी करणार आहे आणि मग आभार प्रदर्शन आणि पसायदाना समारोप होईल त्या ओळी अशा आहेत सर आपल्याच सूर्यनारायणा निमान उगवा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा ओंजळी भरू देगा पाखरांच्या चोची दुःखात पंखांना असो सावली मायेची आबाद आणि हो शेत भरू दे जाण्यांचे तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे अशा आपल्या ओळींनी मी आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतोय कार्यक्रमाचा समारोपाकडे वळत असताना मी सर्वप्रथम आजचे वक्ते आपलं सर नाधू महानोर सर आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या अनुभवांनी समृद्ध करणारा एक विलक्षण अनुभव आम्हाला दिला नाधू महानोर यांचे नातू शशी मनोहर येथे ते स्वतः पेशाने आय टी इंजिनियर आहेत त्यांनी टेक्निकल जे काय आपल्या आसपास त्यांच्या दिसत सोबत ते सगळं त्यांनी आम्हाला संयोजनात हो त्यांनी खूप मोलाचं सहकार्य मिळालं त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो जळगाव येथील अनुभूती शाळेतले प्रयोगशील शिक्षक व कलाकार अभिनेते हर्षल पाटील सर यांचेही आभार या व्यक्त करतो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुचित्राय नाईक मॅडम तसंच उपप्राचार्य सुभाष शिंदे सर टोकेकर मॅडम उपप्राचार्य आणि महेश महेश पाटील सर।, सर सर्व मंडळींचं इथे कार्यक्रमाला आम्हाला व्हर्च्युअली ऐकणारे फेसबुकवरची मंडळी पत्रकार प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी जे आपल्याला लाईव्ह ऐकताय ला त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो अ आणि कार्यक्रमाचा समारोप आणि महत्वाचं म्हणजे हे एकूण टेक्निकल हे सगळं सांभाळणारी आमची जी टीम आहे प्राचीन मॅडम नितीन सर आणि आपला दिवेश बापट यांचाही खरंच मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांचे आभार